नैसर्गिक विज्ञान ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळे येतात. सोशल सायन्सेसमध्ये अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र ही सगळी येतात. तर मानवविद्या ह्युमॅनिटीज याच्यामध्ये मात्र तत्वज्ञान साहित्य भाषाशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश होतो. आता ह्या दोघातला फरक जर आपण लक्षात घेतला पहिल्यांदा, कारण विज्ञान आपल्याला माहितीये, हा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी माहिती आहे, पण सामाजिक विज्ञान, कारण नैसर्गिक विज्ञानाचा जो काही अभ्यास विषय आहे तो कोण आहे, तो निसर्ग आहे. ते निसर्गाचा अभ्यास करतात, दगड माती केमिकल हा त्या पद्धतीने वनस्पती यांचा ते अभ्यास करतात, त्यामुळे ते सोपं आहे. अडचण कुठे, या दोघात आहे, कारण ह्या दोघांचाही अभ्यास विषय हा मनुष्य आहे, मनुष्याचा आहे, मनुष्याचाच ते अभ्यास करतायत हे दोन्ही पण. मग ह्या दोघात काय फरक आहे आपण ते पाहूयात. दोघात काय फरक आहे आणि दोघात काय साम्य आहे, तर दोघांचं साम्य असं आहे की हे दोन्हीही विज्ञान म्हणजे सामाजिक सोशल सायन्सेस आणि त्याचबरोबर ह्युमॅनिटीज मानवविद्या हे दोन्ही प्रकारची शास्त्र काय करतात, माणसाचा अभ्यास करतात, माणसाचे अनुभव विश्व मानवी समाज आणि संस्कृती यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. मग फिलॉसॉफीमध्ये सुद्धा लँग्वेजेसमध्ये सुद्धा यांचाच अभ्यास आहे, मानवी समाजाचा मानवी अनुभव विश्वाचा, आणि त्याचबरोबर सोशियोलॉजी असेल पॉलिटिकल सायन्स असेल ते सुद्धा याचाच अभ्यास करत असतात. जो प्रमाणे अभ्यास विषय सेम आहे, अभ्यास क्षेत्र सेम आहे समाज असं, पण फरक काय मग दोघात, तो फरक असा आहे की सामाजिक विज्ञान जे आहेत ते अनुभवाधारित आहेत, म्हणजे एम्पिरिकल. काय ते एम्पिरिकल, एम्पिरिकल म्हणजे काय, तर हा शब्द पुन्हा त्या नैसर्गिक विज्ञानामधून आला. जेव्हा युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती झाली तेव्हा त्या वैज्ञानिक क्रांतीपासून पुढे काय झालंय, सत्य तेव्हाच एखाद्या बाबीला मानलं जातं जेव्हा ते पुराव्यानिशी अनुभवांच्या आधारावर त्याची निश्चिती होते किंवा ते पडताळून पाहता येतं. अनुभव, आपले जी पंचेंद्रिय आहेत, या पंचेंद्रियाच्या माध्यमातून जेव्हा मला त्याचा अनुभव घेता येईल तेव्हाच मी त्याला सत्य मानणार, अन्यथा मी त्याला सत्य मानणार नाही. मग उदाहरणार्थ साधं एक्झाम्पल घ्या, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याला जर तुम्ही म्हटलं ना की रे आत्मा, तर ते म्हणतात आत्म्याचा काय रंग आहे, काय चव आहे, काय गंध आहे, काय स्पर्श करता येतो, नाही करता येत, याला आम्ही सत्य मानणार नाही. ज्याचा प्रयोग करता येत नाही, ज्याचा अनुभव घेता येत नाही, ते सत्य नाही, असं नैसर्गिक शास्त्र म्हणतात. सामाजिक शास्त्र पण तशीच विकसित झाली, मग ते समाजशास्त्र असो, पॉलिटिकल सायन्स असो, तुमचं इकॉनॉमिक्स असो, मग ते सुद्धा तसेच म्हणतात की ज्याचा प्रयोग करता येत नाही, ज्याचा अनुभव घेता येत नाही, त्याला शास्त्र नाही म्हणतायत किंवा त्याला सत्य नाही म्हणतायत, असं सामाजिक विज्ञान म्हणतात. म्हणून सामाजिक विज्ञान ही बऱ्यापैकी नैसर्गिक विज्ञानाप्रमाणे आहेत, पण मानवविद्या ज्या आहेत म्हणजे काय, भाषा असेल, विशेषतः तत्वज्ञान असेल, हे मात्र त्या अनुभवाला म्हणजे ज्याचा अनुभव घेता येत नाही त्याला सत्य मानायचंच नाही, हा जो काही अट्टहास आहे या अट्टहासाला ते नाकारतात. ते म्हणतात की बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांचा नाही अनुभव घेता येत, पण त्या अस्तित्वातच नाही असं म्हणणं हे धारिष्ठाचं ठरेल, हे धारिष्ठाचं ठरेल. कदाचित आपली इंद्रिय किंवा आपल्याकडे तेवढ्या क्षमता नाहीये की जेणेकरून आपल्याला त्याचा अनुभव घेता येत नाहीये. उदाहरण घ्या, जोपर्यंत न्यूटनने ग्रॅव्हिटीचा नियम सांगितला नाही, जोपर्यंत न्यूटनने ते काय म्हणतो आपण मराठी त्याला, कसले नियम ग्रॅव्हिटीला, काय गुरुत्वाकर्षण, जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाचे नियम त्याने सांगितले नाही तोपर्यंत पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण अस्तित्वातच नव्हतं का, नव्हतं का, होत ना, होत ना. म्हणजे त्याचा अर्थ काय, अशा बऱ्याच बाबी आहेत की ज्या अस्तित्वात आहेत पण आपण सक्षम नाहीये. म्हणून न्यूटन सक्षम झाला, न्यूटन जर त्याला ते कळलं, त्याने आपल्या सगळ्यांना सांगितलं, तेव्हापासून आपण त्याला सत्य मानायला लागलो, बरोबर आहे का नाही. मग तसाच आहे एक बघा, नंतर बघा हिग्स बोसॉन किंवा गॉड्स पार्टिकल ऐकले तुम्ही याच्याबद्दल, किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऐकले का. जेव्हा म्हटलं जातं की आपल्या अवतीभोवती जे काही आहे हा टाइम अँड स्पेस आहे, टाइम अँड स्पेसची कॉन्सेप्ट आहे ती, की एक मोठा त्यांनी असं बांधतात की एखादा कपडा आहे
असा कपडा आपण असा भला मोठा कपडा हातात घेतला चौघांनी, ठीक आहे, आणि त्याच्या मध्यभागी जर एखादा मोठा लोखंडाचा गोळा टाकला तर त्या ठिकाणी तर खाली खड्डा येईल होईल, त्याच्यामुळे काय होतं तर खड्डा झाला. आता आपण चौघ जण समजा किंवा आणखी 5-6 जण आहेत तर ते सगळे समजा या ठिकाणी असे ते धरून उभारलेले आहेत. एखादा गोळा तुम्ही एखाद्याच्या कडेला ठेवला तर तो काय होतो, गोलाकार फिरत तो काय करतो मध्यभागाकडे जातो, तो सरळ जात नाही, तो गोलाकार फिरत जातो. मग हे जे आपल्याला कपड्याच्या साह्याने पाहता आलं त्या कपड्याला स्पेस अँड टाइमचं फॅब्रिक म्हटलं जातं. फॅब्रिक म्हटलं जातं आणि कपड्याच्या ज्या वळ्या आहेत त्यालाच ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हटलं जातं. पण हे शोधायचं कसं, ते आपल्याला शोधता आलं. बघा ग्रॅव्हिटी बद्दल नियम सांगितला आपल्याला न्यूटनने 16व्या शतकात 17व्या शतकामध्ये, आणि त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधता आल्या कधी, आत्ता 21व्या शतकामध्ये. मग ही शास्त्र काय म्हणतात मानव विद्या, अरे ज्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या क्षमता नाही आहेत ते समजून घेण्याच्या, म्हणून तुम्ही त्याला असत्य मानणं हे चुकीचं आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं की भाव भावना, असं का होतं कधी बघितलं असेल तुम्ही, तुम्हाला जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हा श्वासोश्वास घ्यायला का त्रास होतो, का त्रास होतो, कळत नाही, धाप लागते, मग असं का होतं, भावनाच आहेत ना, दिसत नाहीत म्हणून त्यांचं अस्तित्व नाही आहे का, आहे की, मग त्यांचा अभ्यास करायचा नाही का, लक्षात घ्या. आणि म्हणून काय होतं की ही जी मानवविद्या आहेत ना, हे काय करतात, हे अनुभवापेक्षा सुद्धा तर्काला अधिक महत्व देतात, तर्क लॉजिक आणि चिकित्सक वृत्ती ठेवतात, बाळगतात. ते म्हणजे काय, प्रश्न विचारणं, वेगवेगळे प्रश्न विचारणं, WH questions, असंच का, असं का नाही, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. आणि म्हणून सगळ्या नीतीशास्त्र पेपर जो आपला आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टीवरतीच फोकस करायचं आहे, सतत तर्क, तर्काचा वापर करणं, आणि दुसरं सतत चिकित्सक राहणं. हेच का, तेच का, हे का नाही, असं का नाही, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, हे असं आत्ताच का घडलं, हे तेव्हा का घडलं नाही, चिकित्सक राहणं. मग मानवविद्या ज्या असतात ह्या तर्कावर आणि चिकित्सक आधारा स्वरूपात असतात. आणि मित्रांनो, हे जे काही मानवविद्या आहेत, या मानवविद्यांचं स्वरूप जर बघितलं तर ते कसं आहे बघा, मानवविद्या ह्या विज्ञानाच्या कक्षेत अजूनपणे पूर्णपणे न आलेल्या पण मानवी जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या असलेल्या विषयांचा विचार या मानवविद्यामध्ये केला जातो. ज्यांचा फारसा सायन्स विचार करत नाही ते हे विचार करतात. जसं की माणूस असणं म्हणजे नक्की काय, विज्ञान काय म्हणतं, बायोलॉजी काय म्हणते माणसाला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण आपण तेवढेच आहोत का, जर एखाद्याचं निधन झालं आपण असं म्हणतो का लिव्हिंग ऑर्गॅनिझम गेला, असं म्हणतो का, नाही ना. त्याचं विश्व फार मोठं आहे, त्याने विश्व तयार केलेलं होतं, बरोबर ना, बरा होता, चांगला होता, असंही म्हणतो पुढे जाऊन. माणूस असणं म्हणजे नक्की काय, मनुष्यत्वाचं विशेषत्व काय आहे, काय आहे की जे आपल्याला वेगळं करते इतरांपेक्षा, माणसाच्या अनुभवांचा अर्थ कसा लावावा, त्याचं विश्लेषण कसं करावं, हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अभ्यासत नाही, हे तुमचं सोशियोलॉजी पॉलिटिकल सायन्स तुमचं अँथ्रोपोलॉजी हे अभ्यासत नाही, पण याचा अभ्यास करावा लागेल. मग याचा अभ्यास कोण करतं, हे तत्वज्ञान करतं, हे मानवविद्या करतं. आणि याच मानवविद्या अंतर्गत काय महत्वाचा विषय आहे, तत्वज्ञान. आणि हे जे तत्वज्ञान आहे, मग ह्या तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या 3 महत्वाच्या ब्रांचेस आहेत. यातली जी पहिली महत्वाची जी ब्रांच आहे तत्वज्ञानाच्या अंतर्गत, ती म्हणजे मेटाफिजिक्स. ही आहे मेटाफिजिक्स. त्यानंतर ही आहे ज्ञान मीमांसा, एपिस्टेमॉलॉजी. एपिस्टेमॉलॉजी. आणि ही आहे मूल्य मीमांसा, ते म्हणजे एक्सिओलॉजी. मग इंग्रजीमध्ये ह्याचे अर्थ आता आपल्याला प्रतिशब्द कळलेत. ज्ञान, सत्ता मीमांसा, ज्ञान मीमांसा, मूल्य मीमांसा, हे सांगण्याचं मुख्य कारण काय होतं, हे शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस वाचलेले असतात, ऐकले असतात. एपिस्टेमॉलॉजी, इमॅन्युअल कांत, काय आहे काय नाहीये हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून
मग एपिस्टेमॉलॉजी आणि मेटाफिजिक्स. आणि तत्वज्ञानाची मग सत्ता मीमांसा, ज्ञान मीमांसा, मूल्य मीमांसा. मूल्य मीमांसेच्या अंतर्गत पुन्हा त्याच्या तीन ब्रांचेस आहेत, एक तर्कशास्त्र लॉजिक, सौंदर्यशास्त्र ऍस्थेटिक्स आणि नीतीशास्त्र. म्हणजे तत्वज्ञानाच्या अंतर्गत मूल्य मीमांसा आहे, मूल्य मीमांसेच्या अंतर्गत नीतीशास्त्र आहे. म्हणजे हे लोकेट करा, त्याचं पोझिशन कुठे आहे, लोकेशन कुठे आहे हे आपल्याला माहिती असावं. आपण यातला एक एक मुद्दा बघूयात. बघा हे इकडे तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे का? आज हबल जे सर्वात प्रगत दुर्बीण आहे, याच्या माध्यमातून आपण फक्त आपल्याच मिल्की वे नावाची जी आपली आकाशगंगा आहे की नाही, या आकाशगंगेमधल्या काही ताऱ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्याच्या पलीकडचं आपल्या फिजिक्सला माहित नाही अजून बरंचसं. एक काळ असा होता फिजिक्स म्हणालं की अरे अणु रेणू हे सगळ्यांचं मूळ आहे, मूळ एकक. नंतर ते म्हणालं अरे नाही 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 ह्याच्यामध्ये प्रोटॉन पण आहे. नंतर म्हणाले की नाही नाही अरे इलेक्ट्रॉन पण फिरतात त्याच्या भोवती भोवती. ते नंतर म्हणाले नाही नाही याच्यात न्यूट्रॉन पण आहे. नंतर म्हणाले अरे याच्या अंतर्गत पुन्हा क्वार्ट्ज पण आहे. अरे नाही याच्या पुढे क्वांटम पण आहे. म्हणजे काय, सूक्ष्मातील सूक्ष्म जाण्याचा जेव्हा ते प्रयत्न करतायत तेव्हा त्यांना हळूहळू हळू पुढची स्टेज कळतीये. माहित नाही क्वांटमच्या पुढे काहीतरी असेलच, पण काय आहे माहित नाही आहे, बरोबर ना? आणि सूर्यमाला फार फार तर आपली आकाशगंगा, या आकाशगंगेच्या पलीकडे जाऊन अजून आपण तसे फारसे छायाचित्र घेऊ शकलेलो नाहीये. आपल्याला माहितच नाहीये नक्की काय कुठे कसं आहे ते. सूर्यासारख्या ज्या काही आपल्या ग्रहमाला आहेत अशा शेकडो नाहीत, हजारो नाहीत आपल्याच आकाशगंगेमध्ये. माहित नाही अजून कुठे माणसं आहेत ते. आणि विश्वासा तर दर दिवशी दर मिनिटाला विस्तारच होत चाललाय. मग हे आलं कुठून? मग विज्ञान म्हणतं बिग बँग मधून आलं. पण मग पुन्हा प्रश्न पडतो हे बिग बँग कुठून आलं? ते म्हणतात गॅस होता, गॅसचा गोळा झाला. अरे पण हा गॅस कोणी सोडला, म्हणजे कुठून आला गॅस, कुठून आला हा, कशापासून ते कण बनले, पृथ्वी का, कोण हे करता, कोण हे भरता, है की नाही? उंचे आकाश में रहता, सदा अध्यक्ष बना रहता. ऋग्वेदामध्ये पडलेले माणसाला हे प्रश्न आहेत. कोण आहे अरे ह्याचा, कोण आहे याच्या पलीकडे, हे सगळं निर्माण कोणी केलं, मृत्यू होतो म्हणजे आपण कुठे जातो. जेव्हा आपण बोलतोय, मगापासून मी तुमच्याशी बोललो, जे बोललो तो आवाज गेला कुठे, कशामध्ये विरून गेला? जर एखादा डस्टर आपण घेतला आणि ते असं झटकलं किंवा कापड घेतलं झटकलं, त्याची धूळ ही हवेमध्येच इकडे तिकडे पसरलेली असते. मग बोलतोय आपण, हे कुठे जात आहे? अग्नी आणि पाणी एकत्र राहू शकत का, राहू शकत का? नाही. पण आपल्या शरीरामध्ये अग्नी आणि पाणी एकत्र आहे, हे कसं काय? अग्नीशिवाय अन्न पचन होत नाही आणि पचनासाठी पाण्याची आवश्यकता पण आहे, हे कसं काय? आणि म्हणून जिथे माणसाच्या विज्ञानाची मती मूड होते, जिथे विज्ञान थांबतं तिथे तत्वज्ञान सुरू होतं, जिथे फिजिक्स थांबतं तिथं मेटाफिजिक्स सुरू होतं, जिथे मेटाफिजिक्स सुरू होतं. लक्षात घ्या, साधा शब्द सांगितला, जिथे फिजिक्स थांबलं तिथे मेटाफिजिक्स सुरू झालं. काय आहे? आपल्या इंद्रियांना ज्याचा अनुभव येतो ते सर्व सत्य आहे, पण ते खरंच सत्य आहे का ती पुन्हा मोहमाया आहे? असं तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच वेळेस काही व्यक्ती असतात ज्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आपल्याला सापडला, की जे एकाच वेळेस दोन जगात अस्तित्वात असतात. एक जग जे त्यांनी स्वतः त्यांच्या मेंदूने बनवलेलं असतं आणि एक जग ज्याच्यामध्ये आपण सर्वजण आहोत. पण जे जग आपण राहतोय हे खरंच आपण सत्य मानायचं का? आपल्या मेंदूचा तो अफाट आणि अचाट अशा शक्तीचा तो परिणाम आहे, काय आहे लक्षात घ्या. कशाला सत्य मानायचं? बोलत असताना पुढचा मित्र बोलतो अरे वा छान, खूप चांगलं, मी येतोच, काय पण करूयात हे ते. आणि तोच मित्र जेव्हा तुमचे पुन्हा फोन उचलत नाही, तेव्हा पहिली परिस्थिती सत्य का दुसरी परिस्थिती सत्य, कुठली सत्य आहे? का तो खरंच काहीतरी अडचणीत होता म्हणून फोन उचलू शकला नाही, पण आपण मात्र मनाने तयार केलं हे असेच असतात अरे कुणी कामाला येत नाही. आणि जेव्हा कळतं तर तेव्हा तर खरं तर त्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो, बिचारा आयसीयू मध्ये असतो.
तो आयसीयू मध्ये आहे हे सत्य का तो फोन उचलत नव्हता हे सत्य? काय सत्य? आणि जेव्हा अजून खोलात जाऊन बघितलं तर आयसीयू मध्ये ऍक्सिडेंट तसा झालाच नव्हता. प्रचंड कर्जबाजारी असल्या कारणाने सगळे तकादे मागे सोडवायचे म्हणून डॉक्टरांच्या संगनमताने तो पडला होता जाऊन आतमध्ये. हे कळलं मग ते सत्य का आयसीयू मध्ये होता हे सत्य? कशाला सत्य म्हणायचं? मुद्दा कळतोय? नाही ना. आणि म्हणून जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं असं आपण म्हणतो ना. म्हणून जिथे विज्ञान थांबतं तिथे मेटाफिजिक्स, फिजिक्स जिथं थांबलं तिथे मेटाफिजिक्स सुरू झालं. हे या पद्धतीने. म्हणून डोळ्यांना जे दिसतं ते सगळं खरोखरच सत्य असतं का हाही प्रश्न आहे. काल परवा एका वनस्पतीचा शोध लागलाय, तुम्ही वाचला असेल मला माहित नाही. आणि ही वनस्पती हजारोच्या संख्येने वाढते, अस्तित्वात राहते. कुठे? माणसाच्या पोटात. माणसाच्या पोटामध्ये ही वनस्पती राहते हे लक्षात घ्या. आपलं शरीर हे करोडो बॅक्टेरिया, करोडो व्हायरसेस, करोडो अशा अनेक परजीवींसाठीच एक वस्तीस्थान आहे. मग त्यांनी स्वतःला मानावं का, अरे मी असा असा या नावाच्या माणसाच्या त्या ह्याच्यावर राहतोय, मी त्याचा भाग आहे का, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे? नाही हो, हे माहित नाहीये. आपली मती मूड होते. म्हणून मेटाफिजिक्स तत्वज्ञानाची जी शाखा अस्तित्वाचा, जे सत्य आहे, जे वास्तव आहे, त्याचा सखोल अभ्यास करते तिला सत्ता मीमांसा म्हणतात. याच्या मराठीतल्या शब्दशः अर्थावर जाऊ नका. हा सत्ता या शब्दाच्या शब्दशः अर्थावर जाऊ नका. इंग्लिश मधला म्हणून शब्द लक्षात ठेवायचा, मेटाफिजिक्स. ओके. हा हे यामध्ये मूलतत्वांचं विश्लेषण अपेक्षित असतं. सारी सृष्टी ही ज्यातून निर्माण झाली आहे त्याचा अभ्यास याच्यामध्ये नक्कीच केला जातो. यामध्ये अनेक तऱ्हेच्या वस्तू मुळात कशापासून निर्माण होतात, ज्या मूळ अस्तित्वापासून त्या निर्माण होतात, त्यांचं स्वरूप काय आहे, आणि त्याचबरोबर ज्या मूल तत्वामध्ये बदल का आणि कसा होतो, म्हणजेच वगैरे वगैरे काय आहे. की फिजिक्स ज्या पद्धतीने अभ्यास करताना मूल तत्वांचा, कणांचा, त्याच्या पलीकडे जाऊन हे अभ्यास करतात. उदाहरणार्थ आपल्या भारतीय परंपरेमध्ये मानवाच्या शरीरामध्ये कुंडलिनी असतात असं म्हणतात, माहितीये तुम्हाला. योगशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कुंडलिनी जागृत करता येतात. काय आहेत कुंडलिनी? दीज आर द सेंटर्स ऑफ पॉवर. सेंटर्स ऑफ पॉवर आहेत आपल्याला माहिती. पण याचा अभ्यास कुठे आहे? या मेटाफिजिक्स मध्ये आहे. विज्ञान नाही पोहोचलं तिथपर्यंत अजून, पण योगाच्या माध्यमातून तुम्हाला ते जागृत करता येतं. त्याचा एक इथे असतो आणि एंड जो आहे तो पाठीचा जो आपला माकडहाड जे आहे त्याच्यावरती असतं. अशा ह्या कुंडलिनी जागृत करत जातात ते. आणि ह्या कुंडलिनी जागृत करणं म्हणजेच काय आहे, किंवा त्याचं अस्तित्व शोधणं ते खरंच आहे का नाही तर म्हणताच येत नाही. आता तुम्हाला हे कळलंय कुंडलिनी नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. हा फक्त ते शोधायचं अजून आपलं काम बाकी एवढंच आहे. पण हे कोण आहे? हे मेटाफिजिक्स आहे. मग मेटाफिजिक्स काय करतं? त्या अणुरेणूचा अभ्यास करतं. मेटाफिजिक्स त्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करतं ज्याच्यापासून आपलं संपूर्ण विश्व बनलेलं आहे. ठीक आहे. पण जिथे फिजिक्स थांबलं तिथून मेटाफिजिक्स सुरू झालं हे लक्षात घ्या. पण हे कसं आहे पुन्हा एकदा, की याच्यामध्ये ज्या बाबींचा अभ्यास केला जाईल, जर हे म्हणत असतील की अरे कुंडलिनी आहेत, जर हे म्हणत असतील की नाही एक पाताळ आहे, एक स्वर्ग आहे, एक आणखी एक विश्व आहे, हे म्हणत असतील, पण यांच्याकडे पुरावे नसतात. आणि पुराव्यांची यांना गरज पण वाटत नाही का? कारण हे अनुभवाधिष्ठित शास्त्र नाहीये. गेटिंग? येस. मग दुसरं आहे ज्ञान मीमांसा. तत्वज्ञानामध्ये हे तुम्हाला ओझरत फक्त माहिती असावं, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं, रिलेटिव्ह अभ्यास करणं सोपं जातं. हे परीक्षेला तुम्हाला थेट विचारलं जाणार नाही, हे फिलॉसॉफी ऑप्शनल मध्ये येतं. ज्ञान मीमांसा, एपिस्टिमॉलॉजी. आता जेव्हा मेटाफिजिक्स थांबलं, मेटाफिजिक्स नंतर दुसरी ब्रांच येते ती म्हणजे काय, माणसाला ज्ञान होतं म्हणजे नक्की काय होतं, ज्ञानाची साधनं किंवा मूल स्रोत नक्की कोणत्या आहेत, ज्ञानाच्या आवश्यक व पर्याप्त अटी कोणत्या आहेत, ज्ञानाची व्याप्ती आणि मर्यादा कशी ठरवायची. नॉलेज या एकाच ह्याच्या भोवती हे सगळे फिरतात. भारतीय परंपरेमध्ये सुद्धा तुम्हाला षटदर्शन माहिती असतील,
माहिती आहेत? षडदर्शन माहिती आहेत का? एक योग आहे, दुसरं सांख्य आहे, तिसरं वैशेषिक आहे, चौथं वेदांत आहे आणि आणखी दोन आहेत तर मला आठवेना. मित्रांनो, हे सहा दर्शन म्हणजे काय आहेत? तर ही सहा ज्ञानाची वेगवेगळी उगमस्थानं आहेत, प्रकार आहेत किंवा त्या ब्रांचेस आहेत. हे काय करतायत? तर जे एकच सत्य आहे त्या सत्याचा वेगवेगळ्या अंगाने काय करतायत? ते अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. योग योगाच्या माध्यमातून, सांख्य सांख्याच्या माध्यमातून, वैशेषिक वैशेषिकच्या माध्यमातून, वेदांत वेदांच्या माध्यमातून. प्रत्येकाचा विषय मात्र एकच आहे, ते म्हणजे या सत्याचं ज्ञान. मग कोणी म्हणतं हे ज्ञान भौतिक आहे, मग ते योगाच्या माध्यमातून सांगतायत ते. कोणी म्हणतं की हे ज्ञान हे न्याय, न्याय नावाचा आणखी एकदा षटदर्शन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानच आहे, पण ज्ञानाचं सहा वेगवेगळे प्रकार. हे कुठे येतं? हे एपिस्टिमॉलॉजीमध्ये येतं. आणि याच बरोबरीने ज्ञान या संकल्पनेचं स्वरूप, प्रकार, उगम, प्रामाण्य, मर्यादा ह्या सगळ्या बाबी ज्ञानमीमांसेमध्ये येत जातात. पण एक झालं आता बघितलं आपण मेटाफिजिक्स, दुसरं बघितलं आपण एपिस्टिमॉलॉजी. आपल्याला महत्वाचे हे दोन्हीही नाही आहेत, महत्वाचं आहे ते पुढचं, ते म्हणजे हे ऍक्सिओलॉजी. याच्यामध्ये ज्ञानाचं मूल्यांकन सुद्धा केलं जातं. म्हणजे कसं? योग फक्त योगा कसा करायचा, त्यातून कसं त्या पद्धतीने शरीराची वाढ आणि निरोगी राहायचं वगैरे वगैरे सगळं सांगेल. पण ते कितपत योग्य आहे? ते करावं का? काय फायदा त्याने? नाही केलं तर काय? हे याच्यामध्ये मूल्य मीमांसा, मूल्यांकन हे याच्यात आहे. मग हे तीन प्रकारे करतात. एक तार्किक दृष्ट्या ज्ञानाचं मूल्यांकन केलं करणारा हे तर्कशास्त्र, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, नाव ऐकलं असेल तुम्ही. हा तर्कशास्त्राचे ते महाराष्ट्रातले एकूण खूपच अग्रगण्य व्यक्तिमत्व. दुसरं नैतिक दृष्ट्या ज्ञानाचं मूल्यांकन करणारं नीतीशास्त्र, आणि सौंदर्य शास्त्रीय दृष्ट्या ज्ञानाचं मूल्यांकन करणारं सौंदर्य शास्त्र. याच्यामध्ये आपला विषय कोणता? नीती शास्त्र. हे काय करतं? ज्ञान प्राप्त करण्याच्या बरोबरीने ज्ञानाचं ते मूल्यांकन करतं, आणि मूल्यांकन करतं म्हणून त्याच्यामध्ये सतत प्रश्न विचारले जातात. नीतीशास्त्रामध्ये सतत प्रश्न असतात. हा आता लोकेशन कळतंय तुम्हाला हे कुठे आहे? नीतीशास्त्राचं स्थान कळलं का? बघा, तर इथे आपण बघितलं हे इथे आपण होतो. सत्ता मीमांसा मेटाफिजिक्स, ज्ञान मीमांसा एपिस्टिमॉलॉजी, मूल्य मीमांसा त्याच्या अंतर्गत नीतीशास्त्र. गेटिंग? इथपर्यंत ठीक आहे. मग त्या तिन्ही जे आपण आत्ता पाहिलं का, त्या तिघांचाही सार जर इथे काढायचा असेल तर तो सार असा काढता येतो. मेटाफिजिक्स मध्ये काय आहे, विश्व काय आहे, शरीर काय आहे, कण काय आहे, काय आहे. ज्ञान मीमांसा मध्ये जे काय आहे हे कळलं, हा तर ते कसं कळलं? जे कळलं ते काय आहे म्हणजे ज्ञान. ज्ञान काय आहे, काय आहे ते कसं कळतं? ज्ञान मीमांसेमध्ये आणि नीती मीमांसेमध्ये त्याचा माणसाच्या जगण्यावर आणि कृतीवर काय परिणाम होतो तो नीती मीमांसामध्ये. सो अशा पद्धतीने सत्ता मीमांसा, ज्ञान मीमांसा आणि नीती मीमांसा याच्यामध्ये काय आहे हे शोधतात, हे कसं कळतं हे शोधतात, आणि ते कळल्यानंतर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे नीती मीमांसेमध्ये येतं. आणि नीती मीमांसेचीच एक ब्रांच म्हणजे एथिक्स आहे. ओके, इथपर्यंत आता आपण बघितलं. आता आपण थोडस पुढे जाऊया. हा तो व्यक्ती. पण ह्या व्यक्तीकडे जाण्याच्या अगोदर थोडस मध्ये बघा, आपला शब्द काय आहे? आपला शब्द आहे नीतीशास्त्र व मानवी परस्पराभिमुखता. परस्पराभिमुखता आता इथे परस्पराभिमुखतेचा अर्थ काय होतो? इंग्लिश मध्ये याचा अर्थ आहे इंटरॅक्शन.
इंग्लिशमध्ये प्रतिशब्द त्यांनी वेगळा दिलाय. हा ह्युमन इंटरफेस, इंटरफेस असा शब्द आहे तो, पण त्याचा अर्थ मात्र हा लक्षात घ्या, तो आहे इंटरॅक्शन. आणि ह्या दोन शब्दांचा परस्पर अर्थ काय आहे, तो म्हणजे नीतीशास्त्राचा उगम किंवा नीतीशास्त्र हे शास्त्र का टिकून आहे. कारण माणसा माणसा दरम्यान ज्या सततच्या आंतरक्रिया घडतात, त्या आंतरक्रिया ज्या घडतात, हा त्या आंतरक्रियामुळे जे जे काही प्रश्न उद्भवतात, जे जे काही संधी निर्माण होतात, जे जे काही निर्माण होतं व्हॉट एव्हर, त्याच्यामधूनच जे अनेक शाखा विकसित झाल्या त्यापैकी एक म्हणजे नीतीशास्त्राची शाखा आहे. नीतीशास्त्र हे या संदर्भात मानवा मानवा दरम्यानच्या आंतरक्रियामधून निर्माण होणाऱ्या पेच प्रसंगाबाबत चर्चा करतं. नीतीशास्त्र फक्त एकट्या माणसाबद्दल काहीही बोलत नाही किंवा एकट्या माणसाबद्दल ते विकसितही होणार नाही. आणि म्हणूनच हे समजू बघण्यासाठी आपल्याला याकडे जावं लागतं. ही रॉबिन्सन क्रुसो नावाची एक तुम्ही मूवी पण पाहिली असेल किंवा तुम्ही एखादी छोटी मालिका किंवा हे पुस्तक पण पाहिलं असेल. डॅनियल डेफो नावाच्या एका सद्ग्रहस्थाने लिहिलेली ही कथा, हा रॉबिन्सन क्रुसो. झालं असं की हा जहाज चालवत होता आणि एक मोठं व्यापारी जहाज होतं आणि त्या व्यापारी जहाज घेऊन तो सागरातून निघाला. वादळ आलं आणि वादळामध्ये त्याचं जे जहाज आहे ते बुडालं. त्यात जे काही वाचले त्यापैकी हा एक होता, दुसरे कुठे गेले माहीत नाही, पण हा जो होता तो एकटाच एका बेटावरती जाऊन त्या ठिकाणी अडकला. बेटावरती जाऊन तो अडकला आणि बेटावरती तिथं आता तो राहायला लागला. काही पर्याय नव्हता, कारण महासागरामध्ये तो कसा दुसरीकडे कुठे जाणार. तो प्रयत्न करतोय, कसा तरी बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करतही आहे, पण त्याला अजून यश मात्र आलेलं नाहीये. आता तो अख्ख्या बेटावरती एकटाच आहे, अख्ख्या बेटावरती तो एकटाच आहे. कल्पना करा आता की त्याचं जीवन कसं असेल. कल्पना करा, दररोज सकाळी सूर्य उजळल्या उजळल्या उठलंच पाहिजे असं त्याच्यावर बंधन असेल का. हा 10 वाजता ऑफिसला पोहोचलंच पाहिजे असं काही बंधन असेल त्याच्यावरती. नाही. कधी जेवायचं कधी खायचं हे दुसरे सांगतायत त्याला कोणी, तोच ठरवतोय. तेच सगळं आहे की नाही. म्हणजेच काय, तो जेव्हा एकटा राहतोय तेव्हा त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पूर्णच पूर्ण स्वातंत्र्य आहे. तोपर्यंत त्याला काहीच नाहीये, तिथे एकटा आहे, एकटा जीव सदाशिव त्या पद्धतीने. हा आणि त्यामुळे कुठलेही त्याच्याबद्दल काय करावं काय करू नये काहीच संदर्भ नाहीये. येते लक्षात तुमच्या? म्हणजे अगदी उदाहरणार्थ मानवी समाजामध्ये आपण काही बाबी पाळत असतो सुचिता, म्हणजे इतरांचा आदर राखणं, हा इतरांशी बोलताना कसं बोलावं, ठीक आहे, इतरांशी सामोरं जाताना कसं सामोरं जावं, म्हणजे ह्या सगळ्या बाबी बेसिक बेसिक आपल्याला या ठिकाणी लागू होतात. पण त्याचं काय, तसं काहीच नाहीये. कधीही उठायचं कधीही झोपायचं, काहीही वाटेल ते करायचं, वाटलं तर करायचं नाही वाटलं तर नाही करायचं, हा एकटाच आहे. पण जर समजा हा जो इथे एकटा आहे, महिना दोन महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर त्याला एके दिवशी तिथे आणखी एक जण दिसला, आणखी एक व्यक्ती दिसला, आता आता बेटावर किती जण आहेत, दोघ जण आहेत, बरोबर ना. आता दुसऱ्याचं अस्तित्व आलं, आतापर्यंत एकटा होता आता हा पण आला. हळूच एके दिवशी एकमेकांची एकमेकांना काय झाली, भेट झाली, अरे हा कोण आहे. आतापर्यंत संपूर्ण बेटावरती जेव्हा तो जगत होता तेव्हा त्याला कधीही जाणवलं नाही की, कधीही वाटलं नाही की अरे हे जे दिसतंय इथे हे झाड वगैरे हे ते हे ना आपण इथे राहिलं पाहिजे तर हे आपलं आहे, हे त्याला कधी वाटलंच नाही. आणि एकटाच होता, ती भावनाही तरी ती मनात आली नाही, पण आता हा आला आता मात्र नाही. हे बघ,
इकडे यायचं नाही, हे माझं आहे अर्धा, हे तुझं आहे. आला का नियम? आला नियम का? आला आंतरक्रिया. दोघांच्या दरम्यान आंतरक्रिया सुरू झाल्या. जोपर्यंत हा नव्हता तोपर्यंत नियम पण नव्हता. गेटिंग? जर दोघेही आता बघा एकमेकांशी भांडायला लागले, एकमेकांशी युद्ध करायला लागले, तर दोघांचाही मृत्यू अटळ आहे, हे दोघांनाही माहिती आहे. मग दोघ काय करतील? नाही अरे इथून बाहेर पडू आपण, नाही का, मदत करू एकमेकांना, एकमेकांना मदत करू, सहकार्य, संघर्ष नको, सहकार्य. काय आलं आणि हे कशातून निर्माण झालं? आंतरक्रियेतून, इंटरॅक्शन. म्हणून परस्पराभिमुखता, एकमेकांशी जे इंटरॅक्शन आहे मित्रांनो, त्याच्यामधूनच नीतीशास्त्र निर्माण होतं. आणि म्हणून हा शब्द आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं इथपर्यंतच. ओके, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मग हे जे नीतीशास्त्र आहे हे समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर यासाठी समजून घ्यावं लागेल मी जसं मगाशी म्हटलं तसं, एक आहे मूल्य, ही संकल्पना, मूल्य ही संकल्पना, व्हॅल्यू, व्हॅल्यू ही संकल्पना, मूल्य. आता परत एकदा या ह्या रॉबिन्सन क्रुसोकडे. जेव्हा हा त्या बेटावरती एकटाच होता, हा त्या बेटावरती जेव्हा तो एकटाच होता, तोपर्यंत काहीच त्याच्या मनात येण्याचा जाण्याचा काही प्रश्न नव्हता, कारण कुणाबद्दल काय करायचं. पण आता जेव्हा दुसरा व्यक्ती आला तेव्हा मात्र नियम, नीती नियम हे सगळं सुरू झालं. ओके, आता तशाच अवस्थेतून मूल्य सुद्धा विकसित होतात. आणि हे कसं होतं याकडेच आपल्याला आता पाहायचं. जेव्हा व्यक्ती म्हणून आपण समाजात जगतो, राहतो इथे, तेव्हा प्रत्येक मानवाचे स्वतःबद्दलची, स्वतः निर्माण केलेल्या काही धारणा असतात, काही धारणा असतात. आणि त्या धारणामधूनच निर्माण होतं मूल्य, त्या धारणेतून निर्माण होतं नैतिकता, आणि त्या धारणेमधून निर्माण होतं पुढे नीतीशास्त्र. पण अगोदर आता आपण मूल्य बघूयात. मूल्य, व्हॅल्यूज हे कॉन्सेप्ट कसे आहेत बघा. जर त्याची उदाहरणं जर तुम्ही इथे बघितली तर त्यामध्ये आहे सिन्सिअरिटी, डेडिकेशन, रिस्पेक्ट, डिसिप्लिन, इंटेग्रिटी, टॉलरन्स, बिनोवलन्स. आता हे सगळे काय आहेत? ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोर व्हॅल्यूज आहेत, ह्या कोर व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज ह्या व्यक्तीलाही असतात आणि संस्थेलाही असतात. पण व्हॅल्यूज शिवाय व्यक्ती कधीही अस्तित्वात असत नाही. पण व्हॅल्यूज काय आहे याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाण्याच्या अगोदर थोडीशी, आपण कधीही मूल्य हा शब्द वस्तूच्या संदर्भात वापरतो म्हणून अगोदर तो मुद्दा क्लिअर करतो. बघा, मूल्य याचा अर्थ मोल किंवा महत्व, मोल किंवा महत्व. मग या पेनचं मूल्य किती आहे? आपण एखादं टूथपेस्ट घेतली तर किती पैसे द्यायचे आपण जे विचारतो, तर ते व्हॅल्यूच आहे, ते मूल्यच आहे. मराठीमध्ये तर आता मूल्यच म्हणतो, हिंदीमध्येही अधिकतम मूल्य असा शब्द वापरतो, बरोबर ना. पण इंग्लिशमध्ये मात्र त्याचा शब्द प्राइस असा असतो, तो व्हॅल्यू नसतो. आणि म्हणून किंमत किंवा तत्सम इतर शब्दांनी एखाद्या वस्तूचा फक्त आर्थिक अर्थ पैशाच्या संदर्भात जेव्हा आपण काढतो तर तो त्याचा फार छोटासा अर्थ आहे मूल्याचा. दुसरा मुद्दा जर बघितला आपण तर एखाद्याला आपण एखाद्या अडचणीच्या प्रसंगात मदत केली. एखाद्याला आपण दवाखान्यामध्ये, आपण ऑफिसला चाललोय पण आपलं काम बाजूला ठेवून रस्त्यात अपघात झालेल्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी आपण त्याला दवाखान्यात तिथं दाखल केलं, तर त्याच्यासाठी मात्र ती आपली मदत अतिशय मौल्यवान असते. तिथंही आपण शब्द वापरतो मूल्य. जीवन हे अमूल्य आहे असाही शब्द आपण वापरतो मूल्य. मराठीमध्ये अशा पद्धतीने मूल्य हा शब्द अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. पण जसं की फॉर एक्झाम्पल इथे बघा, आपल्या मूलभूत गरजा, नैसर्गिक प्रेरणा, वासना, भावना, इच्छा इत्यादी सर्व बाबीमध्ये काही ना काहीतरी आपण मूल्य हे शोधत असतो किंवा मूल्य ही संकल्पना वापरत असतो. पण ह्या सर्वांपैकी आपल्याला जर कुठली महत्वाची असेल तर ती म्हणजे हे बघा इथे एक मिनिट, या सर्वांपैकी म्हणजे कोणत्या पैकी? वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक, सौंदर्य शास्त्रीय, जेवढे काही तुम्हाला क्षेत्र आठवत आहेत त्या प्रत्येक शास्त्राबाबत किंवा क्षेत्राबाबत मूल्य निर्माण केली जातात. आणि त्या सर्वांपैकी एक आहे नैतिक मूल्य.
नाही ते एक मूल्य. आता आपण थोडस एखादं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. बघा, विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थी कसा असावा सांगा. विद्यार्थी हा प्रामाणिक असावा. ओके. डिसिप्लिन शिस्तप्रिय असावा. बर, हा बर, शिस्तप्रिय असावा. बघा, शिस्तप्रिय असावा. स्थित प्रज्ञा असावा. बर, स्थित प्रज्ञा असावा. सद्गुणी असावा. सिन्सिअर असावा. बर, आहे प्रामाणिक आहे वरतीच. हा, आणखी आणखी सांगा. अज्ञाधारी असावा. विद्यार्थी हा अज्ञाधारी असावा. हजर जबाबी असला पाहिजे, आणि एखादा नसेल तर विद्यार्थीच नको. अरे कसला विद्यार्थी तू, हजर जबाबीच नाहीये तू. हा, तो चिकित्सक असावा. बर, बर. आता मी याला नंबर देतो 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मला सांगा यातला सगळ्यात. सौरभ म्हणतोय विद्यार्थी हा कॉन्शियस असावा, म्हणजे जागा असावा असं म्हणायचं तुला, झोपलेला नसावा. हा ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा, जर समजा तुम्हाला विचारलं 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे की नाही. कोणी सांगितलं सर हा प्रामाणिक असावा, कोणी सांगितलं सहिष्णुतावादी असावा, कोणी सांगितलं असा असावा तसा असावा. बरोबर ना, वेगवेगळं सांगितलं. का सांगितलं? कारण प्रत्येकाला तसं वाटलं. त्यात काहीच लॉजिक नाहीये. मला वाटतं हे महत्वाचं म्हणून मी हे सांगितलं, दुसरं काहीच नाहीये. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा विचारलं मी तुम्हाला की ह्या 6 पैकी विद्यार्थी कसा असावा यातलं एकच उत्तर तुम्हाला द्यायचंय, तर काय निवडाल? मी सांगू तुम्ही काय निवडाल, तुम्ही तुमचं तुमचं निवडाल. तुम्ही जे सांगितलं, ज्याने डिसिप्लिन सांगितलं तो डिसिप्लिन निवडेल, ज्याने अज्ञाधारी निवडलं सांगितलं तो अज्ञाधारी सांगेल. असंच का नाही? बरं ठीक आहे, अजून एकदा तरी विचार करा, ह्यातलं सगळ्यात महत्वाचं काय काय वाटत? कुठला नंबर सगळ्यात महत्वाचा वाटतो बोला. नंबर सांगा फक्त मला. मी म्हणलं ना तसेच उत्तर आहेत, ज्याने जे सांगितलं तेच उत्तर देतात, है की नाही. जसं की आता सौरभ म्हणतोय 6 नंबर, त्याने तेच सांगितलं होतं. भूषण म्हणतो 2 नंबर, कारण त्याने तेच सांगितलं होतं. मी म्हणलं ना सर तो शिस्तप्रिय असला पाहिजे, तर असलाच पाहिजे, बाकीचं काही नाही इकडे तिकडे बघायचं. हा काय मूल्य हे सगळे आहेत ना, हे विद्यार्थी कसा असावा याबद्दल तुम्ही काय मांडलं, हे तुमचं मत मांडलं. तुमचं मत मांडलं, तुमचं मत हे तुम्ही मांडलं. तुम्ही तुमचं मत का मांडलं? कारण तुमच्या तत्वात ते बसतं, तुमच्या तत्वात तेच बसतं. तुम्हाला वाटतं ना शिस्तप्रिय सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुमच्या तत्वामध्ये शिस्तप्रिय असणं हे सगळ्यात अधिक महत्वाचं आहे. पण हे तुम्हाला वाटतं, जसं सौरभला वाटतंय की नाही चिकित्सक असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण सौरभच्या तत्वामध्ये चिकित्सक असणं हे सगळ्यात अधिक महत्वाचं आहे. तत्व प्रिन्सिपल्स मूल्य. पण कशी बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द काय आता? हे व्यक्तीनुसार बदलले की नाही?
हो का नाही? येस और नो? व्यक्तीनुसार बदललं अभ्यास हो बर, पण हे बदललं का नाही व्यक्तीनुसार? हा, मूल्य ही अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी स्वतः अंतर्गत अशी धारण केलेली काही विशिष्ट भावना विश्वास असतो. जसं की आता आपल्याला वाटलं की नाही तो प्रामाणिक असला पाहिजे, माझा विश्वास आहे की नाही, मला असं वाटतं आपण शब्द वापरतो वाटतं, विश्वास म्हणत नाही आपण, पण मला असं वाटतं म्हणजे माझा विश्वास आहे त्याच्यावर की विद्यार्थी हा प्रामाणिक असला पाहिजे. पण ही काय आहे? ही तुमची धारणा आहे. जसं एखाद्याची धारणा काय? नाही, तो डिसिप्लिन असावा. धारणा म्हणजे काय? विश्वास, बिलीफ, धारणा. प्रत्येक व्यक्तीनुसार काय झालं? इथे बदललं उत्तर, कारण प्रत्येकाची धारणा वेगळी आहे. प्रत्येकाची धारणा, बिलीफ हा वेगळा आहे, विश्वास वेगळा आहे. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण आपल्या संदर्भात अशा बऱ्याच बाबी असतात, बऱ्याच नाही ऑलमोस्ट प्रत्येक बाबतीबाबत आपल्या काही धारणा असतात, आपला विश्वास असतो. तेच तुमची मूल्य असतात, तीच तुमची मूल्य असतात. हा, हे लक्षात घ्या. जसं की पुन्हा एकदा बघूयात आपण, आणखी एक उदाहरण घ्या. तुम्हाला तुमची मूल्य मी तर अशी बाहेर काढून दाखवतोय, तुमच्याच बाहेर, माझ्या नाही असं. मांसाहार काय? यामी वाव, काय काय येतं मनात पहिल्यांदा? काय आलं? बोला रे पोरानो, बोला. मांसाहार म्हणलं की अरे बघा, हे बघा, वारकरी संप्रदायातले आहेत, लगेच त्यांनी एकाने काय सांगितलं माहिती? एकाने सांगितलं वर्जकर आहे, आणि दुसऱ्याने सांगितलं स्वर्ग आहे हा. एक म्हणतो वर्जकर आहे, एक म्हणतो स्वर्ग आहे, वर्ज कसा करणार? बर, आणखी सांगा. मांसाहार बघा, दुसरा लगेच हाय प्रोटीन. म्हणजेच काय? हाय प्रोटीन आहे, खाल्लं पाहिजे, प्रोटीन म्हणून खा. हा, काय ताकद? ताकदीच आहे सर ते. हा बर, मुद्दा कळतोय. कसं व्यक्तीनुसार त्याचं मत बदललं, मत धारणा बदलते. कुणाला ते वर्ज्य वाटेल, अरे नाही 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 हे चुकीच आहे, कशाला करताय असं पाप. कुणाला स्वर्ग वाटेल, हा नाही नाही येतच सगळं आहे, सकाळ संध्याकाळ किमान एकदा तरी खाल्लंच पाहिजे. हो बर, मांसाहारी म्हणजे मुस्लिम असं म्हणायचंय किंवा असं जोडायचंय? हिंदू खात नाहीत काय? हा हा हा, तिकडे जोडला जातो. म्हणजे बघा, मांसाहार हे हिंसा. हा, कोणी म्हणलं की रे हे हिंसेच आहे, मांसाहार हा हिंसा. बर, आणखी व्यक्तीनुसार आपल्या धारणा आहेत. असं नाहीये की कोणी खात नाही, खातात की. जे खाणारे आहेत त्यांच्या त्याबद्दलच्या धारणा वेगळ्या आहेत, आणि जे नाही खाणारे आहेत त्यांच्या धारणा वेगळ्या आहेत. धारणा विश्वास, धारणा म्हणजे विश्वास. मग कुणाला असं वाटतं की नाही हे अहिंसा परमोधर्म हे चुकीचं आहे? कुणाला असं वाटतं की नाही नाही निसर्गाचा नियम आहे, फिटेस्ट ऑफ द सर्वायव्हर, खाल्लंच पाहिजे, काही पर्याय नाही त्याला. कोणी म्हणेल की नाही फक्त कोंबडं खा, कोणी म्हणेल की नाही नाही म्हैस पण चालते, रेडा पण चालतो, कोणी म्हणेल की कुत्र पण चालतंय, ते मांजर पण चालतंय चायनामध्ये, काही पण चालतंय, वटवागुळ पण चालतंय, ऑक्टोपस पण चालतंय, याक असं हे वेगवेगळ्या प्रकारे काही पण चालतंय. पण ते का बदललं? कारण व्यक्तीनुसार धारणा बदलल्या, व्यक्तीनुसार विश्वास बदलला. आणि मित्रांनो, व्यक्तीनुसारची धारणा, व्यक्तीनुसारचा विश्वास म्हणजे तुमची मूल्य असतात. मूल्य म्हणजे काय ते लक्षात घ्या.
बेसिक सांगतोय. मूल्य हा टॉपिक आपला सेपरेटली बघायचा आहे, ह्युमन व्हॅल्यू, पण बेसिक काय हे इथपर्यंत कळत आहे. अरे बापरे, मुक्या जीवांची हत्या. साक्षी तू म्हणते मुक्या जीवांची हत्या, ती कोंबडी दररोज कितीतरी बिचाऱ्या मुक्या किड्यांना खात असते. ते बिचारे असे हाक 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 मारत असतात त्याच्याकडे, पण ती कोंबडी खातेच की. असं नाही, असं मूल्य समजतायत. व्यक्तीनुसार धारण करण्यात आलेले, हा व्यक्तीनुसारच्या धारणा, व्यक्तीच्या धारणा व्यक्तीनुसार त्या बदलतात, ती असतात मूल्य. ओके, आणि ही मूल्य मग वेगवेगळ्या प्रकारे बघता येऊ शकतात. व्यक्तीच्या स्वतःच्या काही आर्थिक धारणा असतात. कुणाला शेती खूप छान वाटेल, कुणाला उद्योग चांगला वाटेल, कुणाला नोकरी चांगली वाटेल, व्यक्तीनुसार ते बदलत जातं. कुणाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक अशा आपल्या वेगवेगळ्या धारणा असतात. आध्यात्मिक बाबतीत उदाहरण घ्या ना, आध्यात्मिक बाबत धारणा आहेत वेगवेगळ्या प्रकारे. कुणाला असं वाटेल की नाही अरे शांत वाटतं, बरं वाटतं, किमान एकदा तरी नामस्मरण करूया. कुणाला म्हणतं काय वेळ घालतोय, का टाइमपास करतोय, उगा जा ना अभ्यास करतोय, तरी काय होणार आहे तुला. हा असंही कुणी म्हणेल, कुणी म्हणलं की अरे का टाळ कुठेच बसलाय, कामावर जा, शेतात काम करा, पैसा येईल. व्यक्तीनुसार धारणा बदलल्या. आता आपल्याला ह्या नीतीशास्त्रामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, सौंदर्य शास्त्रीय या धारणा, ही मूल्य काही महत्वाची नाही आहेत. महत्वाची आपल्यासाठी आहेत नैतिक मूल्य. नैतिक मूल्य म्हणजे मूल्यामध्ये सुद्धा नैतिक मूल्य, नैतिक मूल्य. पण ही जी नैतिक मूल्य आहेत, ह्या नैतिक मूल्यांकडे जाण्याच्या अगोदर मी जे तुम्हाला सांगितलं व्याख्या मूल्यांची, बघा मूल्यांची व्याख्या काय आहे. मूल्याची व्याख्या, मूल्य ही व्यक्तीची मूलभूत श्रद्धा किंवा विश्वास होय की जी त्या व्यक्तीद्वारे सत्य मानली जातात. मांसाहार वर्ज्यच असावा ही त्यांची काय आहे, त्यांच्याद्वारे मानली जाणारी त्यांची धारणा आहे, आणि ते त्याला सत्यच मानतात. ते म्हणतील ठीक आहे तुझं तुझ्याजवळ, पण मला हे वाटतं खरं आहे, नाही मारायला पाहिजे, मुक्या जीवांची हत्या नाही केली पाहिजे. ती त्या व्यक्तीने मानलेलं सत्य आहे. म्हणून काय, त्या व्यक्तीद्वारे सत्य मानली जातात. व्हॅल्यूज आर द बेसिक फंडामेंटल बिलीफ दॅट अन इंडिव्हिज्युअल थिंग्स टू बी ट्रू. मूल्य ही माणसाच्या जीवनातील मार्गदर्शक तत्व सुद्धा म्हणता येतील. कारण जर तिला असं वाटत असेल की नाही मुख्य जीवांची का हत्या करता, तर ती मांसाहार करेल का, नाही करणार ना. म्हणजेच काय, वागावं कसं याबद्दल ती मार्गदर्शक पण तिला करताय. तिचा जो धारणा आहे, तिची जी काही विश्वास आहे, हा, आणि जर कोणी असं म्हणत असेल की नाही इट्स अ हाय प्रोटीन, हा, तर ती त्याने स्वतः धारणा त्या ठिकाणी, तो त्याचा विश्वास आहे, बिलीफ आहे, मग ती त्याला मार्गदर्शन काय करते, वड काही प्रॉब्लेम नाही, लेग पीस आणते दोन गेटिंग. म्हणजेच काय, व्यक्तिगणिक ते बदललं. मूल्याची व्याख्या कळली. ओके, आता ही जशी मूल्य आहेत तशीच आपल्यासाठी महत्वाची काय आहेत, मूल्यांपैकीच एक जी नैतिक मूल्य आहेत ती अधिक आपल्याला महत्वाची आहेत, ज्याला म्हटलं जातं नीती मूल्य, मॉरल व्हॅल्यूज. मॉरल व्हॅल्यूज, व्हॅल्यूज अनेक प्रकारच्या, त्यातली एक मॉरल व्हॅल्यूज नीती मूल्य. नीतिमीमांसेमध्ये आपण मुख्यत्वे करून नीती मूल्यांचा अभ्यास करतो. नीतिमूल्य ही व्यक्ती, व्यक्तीच्या प्रवृत्ती, हेतू, आकांक्षा, प्रामुख्याने कृती यांच्याशी संबंधित असतात. वेगवेगळ्या बाबीशी संबंधित ती असू शकतात. कशी, बघा उदाहरणार्थ हे चांगले आहे काय, ते वाईट आहे काय, आपण काय करावे, आपण काय करू नये, यासारखे प्रश्न, हा, आणि यासारख्या प्रश्नातून स्वतःच शोधलेली उत्तर हे नैतिक मूल्य असतात, हे मॉरल व्हॅल्यूज असतात. आणि माणूस जेव्हा आपण स्थिर पावलो, स्थिर पावल्यानंतर एकाच वेळेस मूल्यांची निर्मिती झाली, म्हणजे आपण आपल्याबद्दल काही धारणा धरून ठेवल्या, हा, त्याच्यामध्येच काही धारणा अशा प्रकारच्या होत्या, हे चांगलं आहे काय, हे वाईट आहे काय, आपण काय करावं, आपण काय करू नये, याच्याबद्दल तो विचार करायला लागला. आणि त्याच्यावर त्याने जजमेंट पण दिले.
प्रत्येकजण हे ठरवायला पण लागला, नाही 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 काय आपण हे खावं का, मांसाहार नाही नको खायला, मुख्या जीवांची आपण हत्या करू नये, आपण नाही खाणार, जजमेंट पण दिलं त्याने, त्याने जजमेंट, त्याला म्हणतात मॉरल जजमेंट, मॉरल जजमेंट, काय करावं काय करू नये या संदर्भात जेव्हा व्यक्ती फक्त स्वतः पुरता एखादा निर्णय घेते, स्वतः पुरता, फक्त व्यक्ती स्वतः स्वतः पुरता जो निर्णय घेते त्याला म्हणतात मॉरल जजमेंट, ते पुढे येतं या संदर्भात, पुढे येतं बघा मॉरल जजमेंट, नैतिक अवधारणा। मग काय चांगलं काय वाईट हे सर्व विचारतानाच आपण चांगला वाईट उचित अनुचित कर्तव्य निषिद्ध इत्यादी नैतिक परिभाषा वापरून गेलो, वापरून झालो, आणि ते वापरून आपण त्याच्या संदर्भात जे आपण वाक्य उच्चारतो म्हणजेच काय आपण जे निर्णय देतो ना त्यालाच म्हणतात नैतिक अवधारणा। ही नैतिक परिभाषा वापरून आपण जी वाक्य उच्चारतो काय हे वाईट आहे हे खाऊ नका मांसाहार करू नका हे वाईट आहे हे वाक्य उच्चारलं त्याच्यातच जजमेंट आलं ना, त्याच्यातच जजमेंट आलं ती भाषा। उदाहरणार्थ अ चांगला आहे मांसाहार चांगला आहे, ब वाईट आहे, किंवा व्हेजिटेरियन लोक म्हणतात व्हेज चांगला आहे नॉन व्हेज वाईट आहे। अजून त्याच्या पाठीमागे जाऊ आपण व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा पण व्हिगन, व्हिगन वाले काय करतात व्हिगन माहिती का, नाही व्हिगन म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक असतात हे काय करतात गाईचं दूध चालतं म्हशीचं दूध चालतं बरोबर ना, पण व्हिगन वाले काय म्हणतात मग हे काय वेगळं करताय, ते मांस खातात तुम्ही त्याच प्राण्याच्या बॉडी मधून आलेलं दूध मात्र चालतं तुम्हाला, मांस चालत नाही, हे दुटप्पी आहे तुम्ही, पण हे त्यांचं मत आहे येते लक्षात। मग व्हिगन वाले काय म्हणतील फक्त व्हिगन चांगला आहे म्हणजे काय फक्त भाजीपाला वनस्पती खा, ब वाईट आहे काय प्राण्यांचं दूध सुद्धा पिणं वाईट आहे असंही ते म्हणतील, पण पुन्हा ते कोणाचे मत आहे त्या त्या व्यक्तीचं, आणि त्या त्या व्यक्तीने जी अशा प्रकारची मूल्य सांगितली मूल्यांबद्दल काही निर्णय दिले तेच काय असतात त्याचे नैतिक अवधारणा असतात मॉरल जजमेंट असतात। मी पुन्हा एकदा तुम्हाला हे ब्रीफ करून सांगतोच पण आत्ता लक्षात घ्या एवढंच फक्त ओके। हा मग ह्या ज्या काही नैतिक अवधारणा आहेत या नैतिक अवधारणेमधूनच तीन शब्द निर्माण होतात। नैतिक अवधारणा म्हणजे काय, काय चांगलं आहे काय वाईट आहे याच्याबद्दल व्यक्तीने स्वतः पुरता घेतलेला निर्णय, व्यक्तीने स्वतः पुरता घेतलेला निर्णय, यातून मग तीन वेगवेगळे प्रकार निर्माण होतात। पहिला नैतिक मॉरल, दुसरा अनैतिक अनैतिक, आणि तिसरा न नैतिक नॉन मॉरल। मॉरल ज्या कृतीमधून इतरांच्या हिताला बाधा न आणता व्यक्तीचे गटाचे समाजाचे हित साधले जाते त्यांना नैतिक मूल्य असं मानलं जातं। नैतिक नैतिक मधून काय होतो फायदा होतो व्यक्तीलाही इतर व्यक्तींनाही समाजालाही अशी नैतिक मूल्य। नेहमी खरे बोलावे हा निर्णयच आहे त्या व्यक्तीने समजा स्वतः पुरता घेतला जो, समजा एखाद्या अधिकाऱ्याचं उदाहरण घ्या ना, नेहमी प्रामाणिक असावे तरी तो स्वतः पुरताच निर्णय घेतलाय, मॉरल जजमेंट आहे त्याचं काय आपण नेहमी सदाचारी आणि प्रामाणिक असलं पाहिजे झालं, पण याच्यामुळे समाजाला फायदा होईल का तोटा होईल, लाभ होईल का काय होईल काय होईल, नेहमी समाज सदाचारी असलं पाहिजे नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे दोन्ही गोष्टी कशा होतील, एक तर आम्हाला कळलं की फायदा होणारच आहे तोटा कसा होणार, अच्छा नाही आता दोन मुद्दे आपण वेगळे करू, नियमालाच फक्त धरून बसणारा वेगळा हा आणि दुसरा काय प्रामाणिक, आपण असं म्हणूया प्रामाणिक आपल्या पुरता मर्यादित असं ठेवूयात की भ्रष्टाचार न करणारा, नियमांचा पण वेगळा करूयात। आता सांगा भ्रष्टाचार न करणारा भ्रष्ट आचाराला कधीही थारा न देणारा असा हा प्रामाणिक व्यक्ती आहे, मग त्याने एक अवधारणा स्वतःशी त्याचा विश्वास आहे
की नेहमी अधिकाऱ्यांनी कसं असावं, प्रामाणिक असावं. तर त्याच्याबद्दल सांगा, ह्याचा समाजाला फायदा होईल का तोटा होईल? जास्त प्रमाणात झाल्यावर काय होतं? जॉबवर परिणाम होईल. अच्छा, म्हणजे असं की साहेब म्हणतो अरे खोटं बोल पुढे, वस्तू विकायची आपल्याला, बरोबर ना? दुकानदार आहे आणि दुकानातला दुकानदारातला तो कामगार करणारा कामगार आहे दुकानातला. आता त्याला वस्तू विकायची आहे आणि तो हे सांगतोय अरे हे बेस्ट आहे. दुकानदार म्हणतो मुलाला हे बेस्ट आहे हे सांग सगळ्यांना, पण तो फार प्रामाणिक आहे पोरगा. समजा त्या फॅनचं दुकान आहे आणि फॅनचा दुकानदार, फॅन विक्रेता जो सेल्समन बॉय आहे, त्याला म्हणतोय की प्रत्येक फॅन दी बेस्ट आहे असं म्हणणं सांगायचं, पण तो मुलगा मात्र अतिशय प्रामाणिक आहे. तो म्हणतो साहेब एक वेळेस पगार नाही दिला तरी चालेल, पण जे खरं आहे तेच आपण खरं बोलणार. मग काय होईल? दुकानदार त्याच्यापासून सोड चिट्टी घेईल, बरोबर ना? डिवोर्स नाही हकलून देईल, डिवोर्स कशाचा, हकलून देणार तो त्याला, बरोबर ना? आणि त्यामुळे त्याचा प्रामाणिकपणा त्याच्या अंगलट आला असं आपण म्हणू, बरोबर ना? है ना? पण हा काय झाला? हा स्वार्थ झाला. कालचा शब्द आठवायचा, चांगुलपणा. चांगुलपणा. आणि म्हणूनच अडचणी येतात की आपण जेव्हा समाजामध्ये संतांप्रमाणे किंवा आपल्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या बाबी धारण केलेल्या असतात की नाही मला असं वाटतं की नेहमी खरं बोललं पाहिजे, तर मला त्याचा त्रास होतो, लोक माझ्याजवळ राहत नाहीत, लोकांना प्रशंसा आवडते, पण मी जे आहे ते तोंडावरती बोलतो म्हणून माझं नुकसान होतं, हा, पण तरी सुद्धा मी माझ्या जे काही मूल्य आहेत, नैतिक मूल्य आहेत, त्याच्याबद्दल त्याच्यापासून मी यतकिंचितही दूर जात नाही असं म्हणणारा तो चांगुलपण आहे. पण बऱ्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, ही मूल्य कशी असतात? वैयक्तिक आहेत ना, व्यक्तीनुसार बदलतात ना, है ना? बदलतात की नाही? मग एखादी समजा आपली आजी आहे, म्हातारा माणूस आहे, हा, आजोबा किंवा आजी, जर तिचं एक असं समजा स्वतःबद्दलचं एक नैतिक तत्व असेल, मूल्य असेल, काय? जात पाळली पाहिजे. उगच केले काय जात म्हणजे, हा, जात पाळली पाहिजे. ज्याने त्याने आपल्या जातीपातीनुसार राहावं, जेवढं पाय तेवढं पायतान. म्हणून काय, जर समजा आपली आजी म्हणत असेल की नाही माझं हे तत्व आहे, हे मी अशा पद्धतीनेच वागणार, मग हे कसं आहे? हे समाजाला बाधा आहे, समाजाला लाभ आहे, यातून काय आहे? काय? येस, ओके, काही हरकत नाहीये, लक्षात घ्या. आता याच्यात उत्तर कशी द्यायची, आपण उत्तर कशी दिली पाहिजेत, हा, तर हे लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीला नैतिक म्हणायचं अनैतिक म्हणायचं हे ठरवण्यासाठी बेंचमार्क काहीतरी आपण ठरवला पाहिजे, कशाच तरी आधार घेतला पाहिजे. आणि तो आधार नेहमी घ्या समाजाचा. कुठे गेला समाज? हा, इथे. समाजाचा नेहमी आधार घ्या. जसं तो अधिकारी म्हणाला, तो त्या दुकानामध्ये काम करणारा मुलगा म्हणाला की नाही मी प्रामाणिक राहणार आणि प्रामाणिकतेनेच मी काम करणार, भले माझा जॉब केला तरी चालेल पण मी प्रामाणिकच राहणार. एकूण समाज हिताचा विचार करता प्रामाणिक असणं हे कधीही चांगलं. निकोप स्पर्धा असली पाहिजे. खोटं बोलून तुम्ही आज एका ग्राहकाला वस्तू विकाल पण तो ग्राहक 10 लोकांना सांगतो इकडे जाऊ नकोस. आणि म्हणून काय होतं, अल्टिमेटली फिरून कर्म तुमच्याकडेच येतं. आणि म्हणून जिथे समाजाचा लाभ आहे, समाजाचं हित सामावलेलं आहे, ते नेहमी काय करावं? नैतिक मानावं. मग तुमची अशी कोणतीही अवधारणा, तुमचा असा कोणताही विश्वास की ज्याच्यामुळे जर समाजाला लाभ होणार असेल तर ते काय मानावं? नैतिक मानावं. आणि जर समाजाला त्याच्यामुळे तोटा होणार असेल तर ते काय मानावं? अनैतिक मानावं. अनैतिक मानावं. ओके, हे या पद्धतीने. आणि म्हणून काय की जर समजा एखादा म्हणत असेल की नाही
सतत संघर्ष करणं हे मनुष्य म्हणून ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि त्याच्यापासून कोणीच दूर जाऊ शकत नाही. प्रत्येकाला स्ट्रगल ठरलेला आहे, प्रत्येकाने स्ट्रगल केलाच पाहिजे. हा स्ट्रगल हाच तुमच्या विकासाचं खऱ्या अर्थाने काय आहे, गमक आहे. असं जर एखाद्याची अवधारणा असेल, असं एखादा त्या ठिकाणी विश्वास बाळगत असेल, मूल्य लक्षात ठेवा आता, असा विश्वास तो बाळगत असेल, अवधारणा त्याची असेल, तर ते नैतिक आहे का अनैतिक आहे? नैतिक का अनैतिक, मॉरल का इमॉरल? संघर्ष स्ट्रगल, स्ट्रगल इथे स्ट्रगल, स्ट्रगल असं घ्या, संघर्ष नाही स्ट्रगल घ्या. स्ट्रगल शब्द म्हणजे सतत धडपडणं, धडपडणं. अडथळे येतील पण परत त्याच्यावर तुम्ही काम करा, परत पुढे जा. ते धडपडणं हे ठरलेलं आहे, गरजेचं आहे, प्रत्येकाला करावं लागेल असं त्याचं मत आहे. आज त्याची अवधारणा आहे, आज त्याचा एक विश्वास आहे, असं त्याचं एक मूल्य आहे, नैतिक मूल्य आहे. तर हे समाजाला नैतिक आहे का अनैतिक आहे? नैतिकच आहे, कारण त्यातून तुम्ही काय करताय, लोकांना हा संदेश देताय ना. अरे नाही, तो स्वतःही आणि इतरांनाही त्यातून मेसेज हा जातोय. नाही नाही, कधीही निवांत बसून आपलं देरे हरे खटल्यावरी म्हणून बसायचं नाही. काम करा, अडथळे येतील प्रयत्न करा, हे नैतिक आहे. म्हणून नेहमी काय ठेवायचं इथं, बेंचमार्क समाज. समाजाला काय, ओके, तर त्याला म्हणायचं व्यक्तीनुसार एखादी गोष्ट नैतिक अनैतिक ठरत नाही, समाजानुसार ती ठरते. बरे का, हे सुद्धा आपण तिथे बघितलं पाहिजे. दुसरं जर समजा की एखादा हा ते आपल्या मूवी मध्ये डायलॉग असतो ना, तो जंग में और प्यार में सब कुछ जायज होता है. प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सर्व काही चालते असं काहीतरी आहे. हे कसं आहे, हे नैतिक आहे का अनैतिक आहे? जंग में और प्यार में सब कुछ जायज होता है. किरण आता हे त्याची अवधारणा आहे ना, त्याने गृहित धरलेलं मत आहे की नाही, मूल्य आहे की नाही, काय करणार, विचार करा. प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सर्व काही चालतं म्हणजे काय, तिचं किंवा त्याचं ऑलरेडी असेल, त्यांचं भांडण लावायचं नाही का, त्यांच्या घरी सांगायचं आणि त्यानंतर अरे मी आहे ना, कशाला काळजी करतेस, किंवा मी आहे ना, अरे कुठे जातोस, इकडे ये. कारण प्रेमात सगळं काही चालतं. असं नैतिक का अनैतिक? अरे निर्णय घ्या, अनैतिक आहे. कसं काय, हा, कारण याच्यामध्ये काय दाखवतंय ते, काय सांगतोय तो, इतरांना फसवणं हे चांगलं आहे आणि आधार कशाचा घेतोय, प्रेमाचा आणि युद्धाचा. पण इतरांना फसवणं चांगलं आहे असं तो म्हणतोय, बरोबर ना. मग फसवणूक समाजाला चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. म्हणून ते कसं आहे, अनैतिक आहे, बरोबर ना. कळतंय, त्या अमेरिकेमध्ये एक सर्वसाधारणपणे लोकांची एक अवधारणा आहे, अवधारणा मॉरल जजमेंट आहे त्यांचं. काय माहितीये, ते म्हणजे एकदम काळा कुट्ट जर एखादा माणूस असेल ना, पुरुष किंवा स्त्रिया, तर काळ्या कुट्ट रंगाची माणसं ही निसर्गतःच ना, ते शारीरिक कष्ट करण्यासाठी खूपच अशी तयार असतात किंवा सक्षम असतात, असं त्यांची एक अवधारण आहे. हे कसं आहे, हे नैतिक आहे अनैतिक आहे? अनैतिक आहे. अनैतिक का आहे असं म्हणणं, अशी अवधारणा. रंगावरून एखाद्याच्या, हा, जर तुम्ही एखादी अवधारणा त्या ठिकाणी बाळगत असाल, म्हणजे तुमचं मॉरल जजमेंट त्या ठिकाणी असेल, है ना, नैतिक अवधारणा असेल की रंगाच्या आधारावर असली लोक ही अशीच असतात. हा, सगळ्या मुली किंवा सगळ्या स्त्रिया हेरडक्याच असतात असं मानणं म्हणजे काय आहे, अनैतिक आहे. कारण ते बाधा निर्माण करत आहे ना. कळतंय, कळलं.
पण काही मॉरल जजमेंट, काही अवधारणा या ना नैतिक असतात ना त्या अनैतिक असतात, ना नैतिक असतात ना त्या अनैतिक असतात, त्या फक्त मॉरल जजमेंट असतात. म्हणजे काय, फक्त त्या अवधारणा आहेत, फक्त त्या काय आहेत, अवधारणा. ना त्याचा समाजावरती काही वाईट परिणाम होतो ना त्याचा समाजावरती काही चांगला परिणाम होतो. ते त्याचं वैयक्तिक मत आहे, त्या पद्धतीने तो करतो. म्हणजे कसं, एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा काय घेणार, काय आता हे वैयक्तिक आहे. हा, समाजावर त्याचा काही परिणाम होतो काय नाही ते आपण त्याच्या आधारावरती ठरवायचंय, बरं का. हा, आता समजा एखादा म्हणाला की नाही सकाळी लवकर उठलं पाहिजे, चांगलं असतं. काय समाजावर काय परिणाम होतोय याचा, चांगला होतोय, त्याचा त्याच्यावरतीच आहे. त्याला फायदा होतोय, त्याला काही जे असेल ते असेल, नाही का. पण आपण नैतिक अनैतिक कुणाच्या संदर्भात ठरवतो, समाजाच्या ठरवतो. त्यामुळे इथं तसं काही नाही. बर, दुसरं समजा एखादा तो म्हणाला की अरे काय आहे, पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगलं असतं, ज्ञान मिळतं, आता समाजाला याचा फायदा होणारच आहे. पण दुसरा वाचेल तेव्हा फायदा होईल, परिणाम लक्षात घ्या. किंवा याचं आणखी काही उदाहरण सांगायचं झालं तर हे इथे बघा, हा मोबाईल, मोबाईल ह्या मोबाईलचं आर्थिक मूल्य कुठला आहे, अँड्रॉइड आहे, बर, आर्थिक मूल्य 15,000 रुपये. उपयुक्तता मूल्य, संभाषण करणं, उपयोग काय त्याचा, संभाषण करणं, काही इतर काही अभ्यास करणं किंवा काही इतर प्रकारचे कामं, हे त्याचं काय आहे, उपयुक्तता मूल्य. सौंदर्य मूल्य, सौंदर्य मूल्य काय, सुंदर आहे, छान आहे, ग्लॉसी आहे, क्लासी आहे, असं वगैरे वगैरे. नैतिक मूल्य याचं काय आहे मला सांगा बरं, या मोबाईलचं काही नैतिक मूल्य आहे का, म्हणजे काय, हा मोबाईल जो आहे नैतिक मानायचा अनैतिक मानायचा का न नैतिक मानायचा. समजा एखाद्याला मोबाईल घ्यायचा आहे, मला मोबाईल हवा आहे, मोबाईल लागतो की कॉल करायला, है ना, मोबाईल असावा, आता अडीनडीला कॉल करायला बरं पडतं, मोबाईल असला पाहिजे, असू दे 10,000 रुपयाचा घे पण घे असावा. अनैतिक, व्यक्ती तसा वापर कसा करतो, वापर कसा करतो याच्यापेक्षा त्याच्याबद्दलची त्याची धारणा, आपला आत्ता सध्या जे चालू आहे ना मूल्य, धारणा, धारणा काय व्यक्तीची, मोबाईल घेताना त्याची धारणा काय आहे, ती जी धारणा आहे ना ती नैतिक आहे का अनैतिक आहे, न नैतिक आहे काय आहे, हे आपल्याला ठरवायचंय. मोबाईल घेताना तुम्ही काय करता, असं काही असतं का आपल्यात की मोबाईल घेताना आपलं काही एखादी धारणा असते, नाही नाही नाही, चायनीज आहे बिलकुल घेणार नाही, आयफोन घेईन 1.5 लाखाचं कर्ज काढेन पण आयफोनच घेईन, चायनीज बिलकुल घेणार नाही, असं करता, असं काही आहे का, नाही असं बिलकुल नाही आहे काही त्यात मध्ये. तुम्ही या नैतिक मूल्यांच्या संदर्भात याची चर्चाच करत नाही, नाही करत. तुम्ही हे इतर बाबी बघता मोबाईल खरेदी करताना, किती पैशाचा आहे, कशा कामाला येणार आहे, सुंदर आहे का त्यातल्या त्यात, बरा आहे का दिसायला वगैरे, हँडी करायला, आपण ह्या बाबी त्याबद्दल काही बघतच नाही. आणि जर असल्याच काही मूल्य समजा धरणा, तरी त्या कशा असणार आहेत, न नैतिक स्वरूपाच्या. म्हणजे याचा काही फार परिणाम होत नाही, ना समाजावर त्याचा वाईट परिणाम होतो ना त्याचा काही चांगला परिणाम होतो, गेटिंग. आणि म्हणून मोबाईलच्या संदर्भात मुळात हे असणारच नाही, असलं तर फक्त हेच असू शकतं. बेसिकली आपण ह्या 3 मूल्यांवरती त्याचा निवड करत असतो. आता कळतंय, नैतिक मूल्य कळतंय, मूल्य, नैतिक मूल्य, ओके. आता परत तुम्हाला मी घेऊन जातो पुन्हा पुढच्या त्या मुद्द्याकडे. हे बघा, नीती अनिती आणि न नीती, थांबा, हे लक्षात घ्या. मला सांगा मूल्य कसे असतात, वैयक्तिक असतात. हा, मूल्य म्हणजे काय अगोदर सांगा, ऑनलाईन पटकन रिवाइज करूयात, चला. मूल्य म्हणजे काय सांगा, हा,
मूल्य म्हणजे धारणा, धारणा बरोबर ना, मूल्य म्हणजे धारणा, विश्वास, बिलीफ है ना, ह्या कशा असतात बरं, मूल्य कशा असतात मग, वैयक्तिक असतात बरोबर, मूल्य ही वैयक्तिक असतात। हा हे बघा, मूल्य ही वैयक्तिक असतात। मग आपल्या प्रत्येक क्षेत्राबद्दल वेगवेगळ्या धारणा असतात, आर्थिक स्वरूपात काही मतं असतात आपली, काही राजकीय स्वरूपात काही मतं असतात, काही सांस्कृतिक स्वरूपात काही मतं असतात, विश्वास असतो, धारणा असते, असते का नाही। म्हणजेच काय, तशा पद्धतीने बघितलं तर मूल्याचे अनेक प्रकार आहेत, काय आहेत, अनेक प्रकार आहेत, हे असे अनेक प्रकार आहेत बरोबर ना। मग या ज्या काही अनेक प्रकार आहेत, थांबा, मूल्याचे जे काही अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक प्रकार कोणता आहे, त्यापैकी एक प्रकार कोणता आहे, उत्तर द्या पटकन। हा, मूलभूत श्रद्धा धारणा व्यक्तिनिष्ठ असतात। तर मूल्यांपैकी अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक प्रकार आहे नैतिक मूल्य, नैतिक मूल्य बरोबर ना। मग मूल्याचे जे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार म्हणजे, एक प्रकार आहे नैतिक मूल्य, ज्याच्यामुळे समाजाला कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही, समाजाचं काही नुकसान होत नाही, त्याला आपण नैतिक मूल्य असं म्हणत असतो बरोबर ना। याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, मॉरल, हे असतात काय, व्हॅल्यूज, व्हॅल्यूज, आणि हे काय असतात, मॉरल व्हॅल्यूज। मग मॉरल व्हॅल्यू, नैतिक मूल्य, आणि नैतिक मूल्य जी असतात म्हणजे काय, असा विश्वास है ना, एखादा विश्वास, एखादी धारणा, पण त्याच्या आधारावरती तो फक्त धारणा धरून चालत नाही, त्याला किंवा तिथपर्यंत मर्यादित नसतो, त्या पलीकडे तो जाऊन काही जजमेंट देतो, त्यातून संकल्पना कुठली आली, नैतिक अवधारणा। नैतिक अवधारणा म्हणजे मॉरल जजमेंट, हेच चांगलंय। जसं मगाशी काय, मुक्या प्राण्यांची हत्या करू नये, हे काय झालं, नैतिक मूल्य आहे, मुक्या प्राण्यांची हत्या करू नये, सॉरी, हा विश्वास आहे, हे मूल्य आहे, हा विश्वास आहे, है कि नहीं, कि मुख्या प्राण्यांची हत्या करू नये असं तिला वाटलं, आणि हे तिचं वैयक्तिक आहे बरोबर। आता त्याच्या आधारावर तिने पुढे जाऊन निर्णय घेतला, समजा काय, कि मांसाहार त्यामुळे वर्ज्य असावा, तर ते काय झालं, ते त्याचं अवधारणा झाली, त्याची ती काय झाली, मॉरल जजमेंट आहे, मॉरल जजमेंट आहे बरोबर का। आता मग इथे आपण उदाहरण जर घेतलं की मांसाहार करू नये, मांसाहार करू नये, थांबा, हा हे नैतिक मूल्य, याला आपण म्हणलं मॉरल व्हॅल्यू। आणि याच्या आधारे काय ठरतं, नैतिक अवधारणा, नैतिक अवधारणा म्हणजेच काय, मॉरल जजमेंट, मॉरल जजमेंट, मॉरल जजमेंट। ह्या दोन संकल्पना पाहिल्या आपण इथपर्यंत, आता आणखी थोडस पुढे जाऊया। मॉरल जजमेंट उदाहरण आपण आता बघितलं, उदाहरण काय पाहिलं आपण, की ही जी मुक्या प्राण्यांची हत्या करू नये, हत्या करू नये, आणि त्याच्यानुसार मांसाहार वर्ज्य असावा, किंवा मांसाहार वर्ज्य असावा, मांसाहार करू नये, पण हे तिचं वैयक्तिक आहे, कारण मूल्य कशी असतात, वैयक्तिक आहे। अगदी उद्या ती तिच्या पतीला सुद्धा उपदेश देईल बरोबर का, की अरे खाऊ नकोस, पण त्याला खायचं असेल तर तो शेवटी खाणारच, कारण हे कसं असतं, वैयक्तिक असतं, हे वैयक्तिक आहे
बरोबर ना? आता इथपर्यंत कळलं, हे इथपर्यंत समजतंय. आता पुढे बघा, मूल्य कळलं, मॉरल व्हॅल्यूज कळले. मॉरल व्हॅल्यूज ह्या वैयक्तिक असतात, लक्षात घ्या. आता पण जसं एखादा व्यक्ती ठरवतो की नाही, जसं एखादा व्यक्ती ठरवतोय हे चांगलं आहे, हे चांगलं नाही आहे, हे वाईट आहे, हे करू नये, हे करावं, तसं समाज देखील ठरवतो. समाज देखील ठरवतो. नैतिक मूल्य, नैतिक अवधारणा ह्या व्यक्तिगत आहेत, व्यक्तिगत आहेत. पण समाजाला मात्र असं वाटतं एका क्षणानंतर, एका टप्प्यानंतर, की समाजातल्या लोकांदरम्यान, त्यांच्या वर्तनादरम्यान कुठेतरी एक वाक्यता असली पाहिजे. समाजाचं हित जोपासायचं असेल, समाजाचा विकास साध्य करायचा असेल, समाजाचा संघर्ष दूर करायचा असेल, समाजाला पुढे घेऊन जायचं असेल, तर एका विशिष्ट प्रकारे किमान काही पातळीपर्यंत लोकांनी वागलं पाहिजे. लोकांनी त्या पद्धतीप्रमाणे वागलं पाहिजे, काही नियम फॉलो केले पाहिजेत, काही नियम फॉलो केले पाहिजेत. आणि मग त्यातून काय करतो समाज, काळजीपूर्वक ऐका, शेवटचा टप्पा आहे. हा, समाज काय करतो मग, त्यातून जे सर्व लोक आहेत, या सर्व लोकांनी कसं वागावं, कसं वागू नये, या संदर्भात काही नियम रूढीच्या स्वरूपात, परंपरांच्या स्वरूपात काही नियम तयार करतो समाज. कसं वागावं, कसं वागू नये, या संदर्भात समाज काही नियम तयार करतो. आणि मित्रांनो, हे जे नियम आहेत, जे समाजाने रूढी परंपरांच्या स्वरूपात तयार केलेले असतात, जे मात्र सर्व लोकांवरती बंधनकारक असतात. व्यक्तीची अवधारणा, व्यक्तीची नैतिक अवधारणा ही सर्व लोकांवर बंधनकारक आहे का? नाहीये. पण जर समाजाने काही नियम, काही रूढी परंपरा तयार केल्या, हा, काही निर्णय समाजाने घेतले, नाही हे चांगलंच आहे, हे वाईटच आहे, नाही हे असंच झालं पाहिजे आणि हे तसंच झालं पाहिजे, आणि त्याच्या आधारावर काही रूढी परंपरा नियम तयार केले, तर ते मात्र सर्वांवर बंधनकारक असतात. असतात की नाही? हा, बरोबर. याच्यातूनच मित्रांनो काय होतं, समाजाची नीतिमत्ता तयार होते. समाजाची नीतिमत्ता तयार होते. आणि प्रत्येक समाजामध्ये हे असतं की नाही? प्रत्येक समाजामध्ये नियम असतात की नाही? प्रत्येक समाजामध्ये रूढी परंपरा असतात की नाही? असतात ना? त्या पद्धतीने हे प्रत्येक समाजात आहे, ते प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक आहे. आहे लक्षात येत आहे? ओके. आता हे जे काही रूढी परंपरा आहेत, हे जे नियम आहेत, यांच्या संदर्भात अध्ययन करणार जे शास्त्र असतं, या रूढी परंपरांबाबत जे अभ्यास करतं, त्याच्याशी जे संबंधित असतं, ते काय असतं? एथिक्स. एथिक्स, नीती शास्त्र. नीती शास्त्र असत. व्हॅल्यूज, मोरल, मोरॅलिटी आणि एथिक्स. म्हणून एथिक्स कसे आहेत, हे सामाजिक असतात. एथिक्स हे सामाजिक असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, पुन्हा एकदा बघा, एक उदाहरण घ्या. सौदी अरेबिया किंवा अरेबियन देश जे आहेत, ते आजही कर्जावरती व्याज घेत नाहीत, कर्जावरती व्याज घेऊ नये. आणि तिथल्या सर्व लोकांवरती ते काय आहे, नियम आहेत, लागू आहे. आणि तो शरिया कायदा जो आहे, त्या शरिया कायद्याच्या आधारावरती आहे. बिलकुल लावायचं नाही. ते कसं आहे, सर्वांवर बंधनकारक आहे. ते सर्वांवर बंधनकारक असलेला तो नियम आहे जो समाजाने तयार केलेला आहे. भारताचा विचार करा. भारतामध्ये जे काही जाती व्यवस्था आहे, त्याने नियम लावला, समाजाने नियम तयार केला. काय? स्वतःच्या जाती अंतर्गतच विवाह करायचा. तो कसा आहे? तो नियमच आहे. तो सुद्धा नियमच आहे. मुद्दा कळतोय? किंवा भारतामध्ये महिलांनी साडी किंवा अशा प्रकारची अंग पूर्णपणे झापलं जाईल अशा प्रकारचेच कपडे घालावेत. ते कुठं आलं? जेव्हा समाज सगळ्यांवरती बंधन टाकतो तेव्हा ते कुठं जाणार? तिथे जाणार. सामाजिक मध्ये जाणार, रूढी परंपरांमध्ये जाणार.
रूढी परंपरेमध्ये ते जाणार. इथे लक्षात, महिलांनी आपल्या पतीची नेहमी सेवा केली पाहिजे हे जे मनुस्मृतीमध्ये किंवा आपल्या इतर पारंपरिक समाजामध्ये आहे हे कुठे जाणार? इकडे जाणार. मुद्दा कळतोय? त्याच पद्धतीने बघा हे. आणि म्हणून इथे मला तुम्हाला तुमच्या मनामध्ये कदाचित एक प्रश्न आला असेल की एथिक्स म्हणजे नेहमी चांगलं चुंगलं, पण हे लक्षात घ्या, एथिक्स म्हणजेच त्या समाजातल्या नियम रूढी परंपरा यांचं अध्ययन. मग हे जे एथिक्स आहेत ना मित्रांनो, हे समाजानुसार बदलतात आणि हे काळानुसार बदलतात. म्हणून काय चांगलं काय वाईट हे सुद्धा काळानुसार बदलतं आणि हे सुद्धा समाजानुसार बदलतं. आणि म्हणून एथिक्स जे आहेत हे काळानुसार बदलतात, हे समाजानुसार बदलतात. उदाहरणार्थ तालिबान येण्याच्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये महिलांना मुक्त स्वातंत्र्य, हा, आणि त्याचा तो काही नियम होता की अरे नाही असू द्या, महिलांनी हिजाब नाही केला तरी चालेल, हा, तो त्यावेळेसचा काय नियम. पण काळ बदलला, तालिबान आलं, समाज बदलला, आता काय, आता तो नियम राहिलाय का? नाही. आता काय आहे? पूर्ण नखशिकांत त्या ठिकाणी हिजाब. मग भारताच्या पारंपरिक जाती व्यवस्थेचा आणि पारंपरिक समाजाचा विचार केला तर नियम काय होता? जातीचे नियम, जाती अंतर्गतच विवाह, बरोबर ना? पण नियम रूढी परंपरा हे समाजाचे तेच राहतात का बदलतात? बदलतात. त्यानुसार काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा बदलत जात, हे सुद्धा बदलत जात. सो एथिक्स ही संकल्पना जी आहे, पहिला तर मुद्दा हा लक्षात ठेवा, ती सामाजिक संदर्भात आहे. ज्या पद्धतीने व्यक्ती काय करावं काय करू नये स्वतःच्या काही त्याच्या अवधारणा असतात, हा, तशाच प्रकारे समाज सुद्धा काही अवधारणा म्हणजे काही जजमेंट, काही मॉरल जजमेंट समाज सुद्धा त्या ठिकाणी घेतो आणि त्याचं रूपांतर समाज कशात करतो? रूढी परंपरा आणि नियमामध्ये. रूढी परंपरा आणि नियमामध्ये, येते लक्षात? आणि ते जे काही असतात जजमेंट ते एथिकल जजमेंट आहेत, ते नीती नीती स्वरूपातील निर्णय आहेत, समाजाचे नीती स्वरूपातले नियम आहेत, नीती नियम आहेत. ते काय आहेत? नीती नियम आहेत. कारण नीती जी आहे ही त्या त्या समाजानुसार बदलत जाते, त्या त्या समाजानुसार. जसं की फॉर एक्झाम्पल भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर बालविवाह हे नीती नियमाला धरून होतं का नव्हतं? होतं की नाही? पण आज तोच मुद्दा जो आहे बालविवाह हा आज नीती नियमानुसार आहे का? नाही. काय बदललं इथे? अगोदर समाज बदलला, अगोदर समाज बदलला, समाजाने नियम बदलवले आणि नियमानुसार काय नीती काय अनीती हे बदललं. येते लक्षात? हा, समजतंय? हे त्या पद्धतीने पतीने कुठल्याही प्रकारे आदेश दिला तर तो ऐकावा हे ब्रिटिश येईपर्यंत नीती नियमाला धरून होतं, होत. आता मात्र असं काही नाही, आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय बदलला? समाज बदलला, त्यानुसार नियम बदलले, त्यानुसार नीती नियम बदलले. मुद्दा कळतोय? एक काळ पुन्हा बघा, काही विशिष्ट समुदायाला स्पर्श केल्याने विटाळ होतो, त्यामुळे या व्यक्तींनी अशा अशा प्रकारे इथे येऊ नये, या व्यक्तींनी या या प्रकारचं वर्तन करावं, हे अगदी स्वातंत्र्योत्तर कालखंडापर्यंत, स्वातंत्र्यापर्यंत 1947 पर्यंत, जोपर्यंत आपण अस्पृश्यता रद्द केली नाही तोपर्यंत, हा, ते कसं होतं? गुन्हा होता का तो? गुन्हा होता? नाही. ते नीती नियमाला धरून होतं, नीती नियमाला धरून होतं, होतं की नाही? पण काय बदललं? समाज. समाजाने काय बदलवले? नियम रूढी परंपरा बदलवायला सुरुवात केली. हळूहळू अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा झाला. आज ते नीती नियमाला धरून आहे का? नाही. लक्षात येते तुमच्या? आणि म्हणून एथिक्स हे आपल्या समाजात आपण उदाहरण घेतलं, आपण तालिबान आणि भारताचं उदाहरण घेतलं, हा, बदलतो का नाही? समाज बदलला की नीती नियम बदलतात, हे लक्षात घ्या. म्हणून बघा, दुसरं उदाहरण घ्या की अमेरिकेमध्ये पुरुष पुरुष हे जर विवाह करत असतील तर ते त्यांच्या नीती नियमानुसार
आहे, योग्य आहे. पण तेच भारतामध्ये मात्र पुरुष पुरुष जर विवाह करत असतील तर ते आपल्याला आपल्या नीतिनियमानुसार आहे का? नाही, आपल्याकडे ते अजूनही वर्ज्य आहे. की नाही, लक्षात येते तुमच्या? कळतंय? आणि म्हणून एथिक्स ही संकल्पना समाजानुसार बदलते, काळानुसार बदलते, पण जरी ती बदलली तरी ती सामाजिक मात्र आहे हे विसरायचं नाही. ज्या पद्धतीने व्यक्ती स्वतःच्या बद्दल काही अवधारणा तयार करतो तसंच समाज सुद्धा समाजातल्या सर्व लोकांबाबत काही रूढी परंपरा काही नियम तयार करतो. मग हे जसे नैतिक अवधारणा आहेत ह्या तशा सामाजिक नैतिक अवधारणा आहेत, ह्या नैतिक अवधारणा ह्या वैयक्तिक नैतिक अवधारणा आहेत, ह्या सामाजिक नैतिक अवधारणा आहेत. समाजाचे नीती नियम हे सामाजिक नैतिक अवधारणा आहेत ज्या समाजाने आपल्यावरती काय केलेले आहेत, लादलेले आहेत. येते लक्षात? आणि म्हणून एक शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला, ह्यातला खूप चांगला फरक कळेल. तो म्हणजे बघा, आपण या ठिकाणी नीती नियम शब्द कसा बदलला बरं कमी, हा एथिक्स, आणि या ठिकाणी नैतिक अवधारणा मॉरल जजमेंट. आता ह्या दोघातला आपण फरक करूयात. हा, पण अगदी मूळपासून जाऊ आपण, अगदी मुळापासून. तर तो बघा, इथे सांगितलंय सौरभने, तो म्हणजे नीती नियम हे कुणाचे असतात? समाजाद्वारे. हे सामाजिक असतात, त्याचं स्वरूप कसं असतं? सामाजिक स्वरूप हे सामाजिक आहे. आणि हे कसे असतात नैतिक अवधारणा? व्यक्ती व्यक्तिनिष्ठ असतात त्या, व्यक्तिनिष्ठ. आणखी सांगा. हा, याच्यामध्ये समाजानुसार बदलतो. बदल कसा आहे? समाजानुसार. आणि हे कशानुसार बदलत? पण हा नाही, तसं नाही, म्हणजे एका व्यक्तीचं काळानुसार कदाचित बदलतील ना, मत बदल होऊ शकतो एका व्यक्तीचा सुद्धा, पण त्याचबरोबर व्यक्ती व्यक्तीनुसार बदलणार. म्हणजे नैतिक अवधारणा ह्या व्यक्ती व्यक्ती परत्वे काय होतात? बदलतात. व्यक्ती परत्वे त्या बदलतात. व्यक्तीनुसार नैतिक अवधारणा बदलतात आणि ह्या समाजानुसार बदलतात, कि नाही? बर, आणखी हे बंधनकारक असतात सर्वांवर. ह्याचं स्वरूप कसं आहे? बंधनकारक आहे. बंधन हे बंधनकारक आहेत व्यक्तींवर, है ना? बंधनकारक सर्व व्यक्तींवर, सर्व व्यक्तींवर बंधनकारक असतात, किंवा सर्व सदस्यांवर बंधनकारक असतात. नैतिक अवधारणा सर्व व्यक्तींवर बंधनकारक नाहीये, पण व्यक्तीने स्वतःवरती घालून घेतलेलं ते बंधन असत. स्वतः वरील असणारे बंधन. हा, जर समजा नीती नियम मोडले तर याच्यामुळे दंड है ना, कारण ते बंधनकारक आहे ना. बंधनकारक असल्यामुळे त्याचा दंड ठोठावला जातो. म्हणजे काय? हे दंडनीय असत, दंडनीय असत, पण हे दंडनीय नसत. आता हे स्वरूप सामाजिक सांगितले आपण. हा, हे जे एथिक्स असतात किंवा नीती नियम असतात हे कोणाद्वारे लावले जातात? लादले जातात समाजाद्वारे, है ना. म्हणजेच काय? ते बाह्य स्वरूपातून असतात. ते स्वरूप कसं आहे? बाह्य. व्यक्तीला बाह्य आहे ना, म्हणून व्यक्तीवर हे बाह्य स्वरूप असत. बाह्य स्वरूपात ते लादले जातात, मात्र हे व्यक्तीच्या आतून आहेत, है ना, अंतर्गत. हा, अंतर्गत स्वरूपात निर्मिती. समाजाने काही नीती नियम घालून दिले पण ते व्यक्तीवर बाधा आणणारे असतील तरी सुद्धा ते नीती नियमच.
तरी सुद्धा ते नीती नियमच. पण आत्ता हेच लक्षात ठेवा का, याची चर्चा मी आत्ता थोडस जर मिक्स केले, जर तुम्ही लगेच विसरणार असाल तर मी तुम्हाला सांगतो मध्येच. ते म्हणजे असं की जेव्हा आत्ता प्रश्न आपण विचारला की समाजाचे नीती नियम आहेत काय, मुलींनी शिक्षण शिकू नये, मुलींनी घरातच काम करावं, बाहेर काम करू नये, समजा हा एखाद्या समाजाचा नीती नियम असेल तर हा योग्य मानायचा का अयोग्य मानायचा, हा लाभदायक आहे का, हा बरोबर ना, ठीक आहे ना. जर आपण पहिलं या संदर्भात उत्तर घेतलं तर ते समाजानुसार आहे, समाजातील सर्व लोकांनी ते ठरवलेलं आहे तर ते योग्यच आहे. पण जेव्हा आपण इथे विचारवंत आणतो, जेव्हा इमॅन्युअल कांट येतात, जेरेमी बेंथम येतात, हा जेव्हा हे अशा सारखे बाबासाहेब आंबेडकर येतात, महात्मा गांधीजी येतात, तेव्हा मात्र मग ते त्याच्यावरती काय करायला लागतात, त्याचं मूल्यांकन करायला लागतात. आणि त्या मूल्यांकनातून मग ते म्हणतात की नाही, नीती नियम समाजाने काही ठरवलं म्हणून त्याला नीती नियम म्हणायचं का, नाही हे चुकीचं आहे, असं मग ते म्हणायला लागतात पुढे. पण आत्ता कसं आहे, आपलं बेसिक आहे ना, म्हणून अगोदर एवढं समजून घ्या. हा असं मग परत एकदा तीच आपण जे इथे बघा, हा हे जी आकृती आपण काढली होती ना, तीच आता थोडक्यात पुन्हा एकदा शेवटी सांगतो, म्हणजे तुम्हाला ते अजून एकदा समजायला सोपं जाईल. बघा, मूल्य जे असतात ते कसे असतात, वैयक्तिक असतात, बरोबर ना. हा, मूल्यांचे जे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक प्रकार काय आहे, नैतिक मूल्य, बरोबर ना. नैतिक मूल्य असतात, नैतिक मूल्यातूनच काय होतं, नैतिक अवधारणा असतात, नैतिक अवधारणा. पण जेव्हा की नैतिक मूल्य, नैतिक अवधारणा ही त्या व्यक्तीची आहेत, त्यामुळे त्याचं कार्यक्षेत्र, त्याचं जे काही पालन, हे फक्त तू व्यक्ती करतोय, करतोय करतोय नाही करतोय त्याचा त्याचा संबंध येतो, बरोबर ना. पण अशाच पद्धतीने काय करावं काय नाही, काय चांगलं काय वाईट, याबद्दल जेव्हा समाज काही ठरवतो, जेव्हा समाज त्या ठिकाणी काही ठरवतो, समाज काही नियम ठरवतो, कोण, समाज जेव्हा काही नियम ठरवतो, जेव्हा तो समाज काही तिथे रूढी परंपरा निर्माण करतो, ठीक आहे ना, तेव्हा मात्र ते सर्वांवर बंधनकारक असतं. ते कसं असतं, सर्वांवर बंधनकारक असतं. आणि ह्या सगळ्या नियमांना एकूण शब्द काय आहे, नीती नियम. शब्द काय आहे, नीती नियम, असा हा शब्द आहे, जो एथिक्स या शब्दाचा आणखी एक महत्वाचा अर्थ आहे, ठीक आहे. हा मग ही आता इथपर्यंत कळतंय, समजतंय, यात काय अडचण, मूल्य, मॉरल्स आणि त्याचबरोबर एथिक्स, या तिघातला बेसिक फरक कळला, चलायचं पुढे आता. हा ओके ठीक आहे. मग आता एक छोटासा प्रश्न घ्या, नीती नियम अगोदर इंग्लिश मध्ये सांगतो, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ मॉरल judgments and discuss and compare, asa manaycha, and compare it with ethical judgments. नैतिक
अवधारणांचा अर्थ स्पष्ट करून त्याची नीती नियमांशी तुलना करा. ऍटलीस्ट एक स्ट्रक्चर तयार करा याचा. प्रस्तावनेमध्ये नैतिक अवधारणेची व्याख्या केलेली आहे आणि त्यानंतर आपण मुख्य गाभ्यामध्ये नैतिक अवधारणा आणि नीती नियम यांची तुलना केली आणि नंतर मग त्यांची आपण तुलना केलेली आहे पुढे आणि शेवटी पुन्हा आपण हा उदाहरण वगैरे दिले त्यामध्ये गुड आणि निष्कर्ष काढलेला आहे. ठीक आहे, चालेल, गुड. आणखी कोणाला सांगायचं आहे? बघा आपला प्रश्न कसा होता, सांगणार असाल तर मी थांबतो, हरकत नाही. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ मॉरल जजमेंट. मॉरल जजमेंट हे आपल्याला सांगायचंय. हा झाला पहिला हाफ. सो पहिला आला मीनिंग ऑफ मॉरल जजमेंट आणि दुसरा आहे प्रश्न यातला तो म्हणजे कम्पेअर इट विथ एथिकल जजमेंट्स. ते आपल्याला कम्पेअर करायचं आहे एथिकल जजमेंट सोबत. अशा दोन टप्प्यामध्ये आपलं हे उत्तर डिवाइड होतं. हा मग आता याची जेव्हा आपण प्रस्तावना लिहू तेव्हा इथे प्रस्तावना लिहित असताना दोन प्रकारे प्रस्तावना लिहू शकतो आपण. यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे सरळ सरळ जी नैतिक अवधारणा आहे मॉरल जजमेंट त्याची व्याख्या करणं. सो डायरेक्ट आपण नैतिक अवधारणा म्हणजे काय ही व्याख्या करून आपण पुढे जाऊ शकतो. हे पहिलं प्रकार आहे. दुसरा प्रकार असंही करता येतं की पी ज्यामध्ये बघा प्रश्नात काय आहे दोन मुद्दे आहेत. एक आहे मॉरल जजमेंट आणि त्याची कम्पॅरिझन आहे एथिकल जजमेंट सोबत, आहे की नाही. हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही कशाबद्दल बोलतायत, नाही का. आपण त्याने सुद्धा सुरुवात करू शकतो. म्हणजेच काय की व्यक्तीला वैयक्तिक व सामाजिक वर्तन करण्यासाठी तसेच सदाचरण किंवा दुष्ट आचरण या दरम्यान भेद करण्यासाठी नैतिक अवधारणा व नीती नियम मार्गदर्शन करीत
असतात. म्हणजे आपण काय केलं, दोघांचाही एक जो कॉमन प्लॅटफॉर्म आहे की दोघेही काय करतात, व्यक्तीला कसं वागावं कसं वागू नये याचं मार्गदर्शन करतात, वर्तन कसं असावं याचं मार्गदर्शन करतात, सदाचरण कशाला म्हणायचं आणि दुष्टाचरण कशाला म्हणायचं याचं मार्गदर्शन करतात. हे दोघेही असे आहेत. पण हे जरी दोघे असले असले तरी सुद्धा मग आपण काय करू शकता, तुम्ही एकतर याने व्याख्या करा किंवा याने व्याख्या करा आणि पुढे सॉरी प्रस्तावना ह्या दोघांनी तुम्ही करू शकता. हा का, मग जर समजा आपण प्रस्तावना याने केली तर आपल्याला फायदा काय होईल इथे, तो म्हणजे जो मुख्य गाभा आहे उत्तराचा, त्या मुख्य गाभ्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचे दोन भाग करू शकतो. पहिल्यामध्ये नैतिक अवधारणेची व्याख्या, नैतिक अवधारणा याची आपण व्याख्या, त्याचा अर्थ आणि त्याचं उदाहरण हे आपण देऊ शकतो. अशा रीतीने आपला जो पहिला हाफ आहे, फर्स्ट हाफ, तो फर्स्ट हाफ आपला इथे कव्हर होतो. द मिनिंग ऑफ मॉरल जजमेंट तो कव्हर होतो. आणि तो झाला की मग आपला मुख्य गाभ्याचा सेकंड हाफ आहे, ती म्हणजे तुलना. मग नैतिक अवधारणा तुलना करा नीती नियम, नीती नियम एथिक्स है ना, अशा पद्धतीने मग त्याची आपण तुलना करू शकतो. गेटिंग ओके. आणि मग त्याची तुलना करा, तुलना करत असताना त्यामध्ये सुद्धा उदाहरणं द्या हे दुसरा. आणि याच्या नंतर मग आपण काय करू शकतो, आपलं निष्कर्ष शेवटचा पॅरा. हे असे हेडिंग देऊ नका उत्तरामध्ये, मी सांगतोय तुम्हाला फक्त. आपण त्यामध्ये निष्कर्ष काढू शकतो. निष्कर्षाच्या ज्या पद्धती आहेत त्याच पद्धती तुम्ही करू शकता. पण आत्ता या घडीला फक्त मी सांगेन तुम्ही निष्कर्ष काय करावा, सारांश स्वरूपातच निष्कर्ष काढा, सारांश स्वरूपात निष्कर्ष काढा. पण उद्या किंवा हे जसं जसं तुमचं डिस्कशन पुढे पुढे जाईल तेव्हा जनरली सारांशामध्ये काय करायचं माहितीये, जो एखादा विचारवंत आहे, विचारवंत तत्वज्ञ किंवा एखादा तत्वचिंतक समाज सुधारक, हा त्याचं एखादं कोटेशन किंवा त्याचं एखादं वाक्य घेऊन कशाबद्दलचं, याच मोरॅलिटी आणि एथिक्स बद्दलचं, त्याबद्दल त्यांचं काही म्हणणं असेल तर ते तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहिलं तर ते सगळ्यात बेस्ट आहे. प्लस एखादं जर तुम्ही उदाहरण सांगितलं समाजातलं, मग ते तुम्ही होमोसेक्सुअलिटी बद्दलचं एखादं उदाहरण सांगितलं समजा इथे LGBTQ, तर त्या LGBTQ उदाहरण घेऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, याचं कन्क्लुजन करू शकता. त्यामुळे याने करा किंवा करंट अफेअर्स मधलं एखादं उदाहरण घेऊन तुम्ही कन्क्लुजन करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. सो हे आहे, याच्यात काय अडचण कुणाला, समजतंय? ओके. सो मित्रांनो, आज आपण काय केलं तर एकूण मूळ तसा जो गाभा आहे किंवा मूळ अर्थ आहे आपण तो आज समजून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, एक म्हणजे व्हॅल्यू, दुसरं म्हणजे मोरॅलिटी किंवा मोरल व्हॅल्यूज, आणि तिसरं म्हणजे एथिकल जजमेंट किंवा एथिकल स्टँडर्ड्स. जजमेंटला स्टँडर्ड पण म्हणतात तिथे. सो एथिकल स्टँडर्ड्स म्हणजेच अवधारणा ज्या आहेत आपण त्या पाहिल्या. सो आज आता आपल्याला मूल्य म्हणजे काय, एथिक्स म्हणजे काय, आणि त्याचबरोबरीने नैतिकता, ते नैतिक म्हणजे काय हे पण आता आपल्याला बऱ्यापैकी समजलेलं असणार. पुढच्या गुरुवारी आपण भेटणार आहोत, हा, आणि तिथून मग आपण पुढे याला घेऊन जाऊयात. तोपर्यंत मधल्या काळामध्ये दररोज एक क्वेश्चन पेपर एथिक्सचा, दररोज क्वेश्चन पेपर वाचायचा आणि दररोज सिलॅबस वाचायचा. कळो अथवा न कळो तरी पण हे वाचत राहा. इथून पुढचा जे काही 45 days आहेत, 44 days आजच्या धरून, तर तुम्ही काय केलं पाहिजे, डेली क्वेश्चन पेपर आणि डेली सिलॅबस वाचला पाहिजे. हे तुमचं बेसिक पहिलं काम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून स्टेट बोर्ड किंवा काही वाचलेलं नसेल तर इयत्ता 11वी आणि 12वीचं तत्वज्ञानाचं जे स्टेट बोर्ड आहे
ते तुम्ही करा, त्याच्यातून तुम्हाला खूप फायदा होईल आणि नक्की करा, तर ते सुद्धा तुम्ही ह्या मधल्या काळात करू शकता आणि त्याचबरोबर मग आपलं पुढे सुरू राहील. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूयात. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.